नमस्कार। आपण सगळे आपल्या भारतीय संस्कृतीवर प्रेम करणारे लोक आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीचा परंपरेचा आपण अभिमान बाळगत असतो। संपूर्ण जगावर प्रभाव टाकणारी अशी आपली संस्कृती आहे। वसुधैव कुटुंबकम, म्हणजे सगळी वसुधा हे आपलं कुटुंब आहे असं मानणारी आपली संस्कृती आहे। परंतु आपल्याला असं दिसेल दुर्दैवानं, काळाच्या ओघामध्ये एक जातीपातीमध्ये आपला समाज विभागला गेला, एक चातुर्वर्ण्य व्यवस्था आपल्या देशामध्ये निर्माण झाली। त्याच्यामध्ये गावामध्ये राहणारे सवर्ण, गावकुसाबाहेर राहणारे दलित, आदिवासी बांधव तर रानावनामध्ये फेकले गेले। आणि त्याच्याही पलीकडे असा एक समाज आहे ज्याला ना घर ना दार, ज्याला ना गाव ना ओळख, असा हा भटका समाज आज या गावामध्ये, उद्या दुसऱ्या गावामध्ये, हे तांडे आणि पाल हेच त्यांचं आयुष्य बनलेलं आहे, असा एक मोठा समाज आपल्या देशामध्ये आहे। आपण भटके भटक्या जमाती असं म्हणतो। दलितांना किमान वतन होती, गावगाड्यामध्ये त्यांना स्थान होतं, त्यांचंही शोषण झालं। आणि त्या शोषणाच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा एक महामानव उभा राहिला आणि त्यांना सन्मानाचं जीवन प्राप्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु हे भटके जे आहेत ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या भटकंती करत राहिले। हे नुसतं स्थलांतर नव्हतं, स्थलांतर जेव्हा असतं एका गावामधून काही कारणानं दुसऱ्या गावामध्ये स्थलांतर होत असतं, एखादी आपत्ती येते, एखादा सामाजिक बहिष्कार घातला जातो एखाद्या जमातीवरती, किंवा उपजीविकेसाठी असेल, अशा अनेक कारणांनी जेव्हा स्थलांतर होतं तर एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाऊन तिथे ते स्थिर होतात। परंतु या भटक्या जमाती ज्या आहेत त्या एका गावातून दुसऱ्या गावामध्ये, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, असं एक फिरतं आयुष्य त्यांना जगावं लागलेलं आहे। त्यांची फिरस्ती कायमची राहिलेली आहे। ब्रिटिशांनी 1871 मध्ये कायदा केला, क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट, गुन्हेगारी जमाती कायदा। आणि त्यांनी काय केलं, आपल्या देशामधल्या अनेक जमाती, 198 भटक्या जमातींना 3-3 काटेरी तारांच्या कुंपणामध्ये बंदिस्त केलं। देशामध्ये अशा 52 वसाहती उभ्या राहिल्या आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या काटेरी तारांचं जे कुंपण आहे त्याच्या बाहेर जायचं नाही, त्या कुंपणामध्येच राहायचं। आणि या 3 तारांच्या काटेरी कुंपणामध्ये हे पिढ्यानपिढ्या या जमाती राहिल्या, 198 जमाती त्या तारांच्या वसाहतीमध्ये राहिल्या। आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, हा कायदा रद्द व्हायला 1952 उजाडावं लागलं आणि त्याच्यानंतर हे काटेरी तारांचं कुंपण तुटायला 1960 उजाडावं लागलं, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंनी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, सोलापूरच्या अशाच एका काटेरी तारांच्या कुंपणामधल्या वसाहतीचं कुंपण तोडून त्यांना मुक्त केलं आणि त्या भटक्या जमातींना नाव मिळालं विमुक्त। त्यामुळे भटके आणि विमुक्त हा आपल्याच समाजाचा एक घटक आहे ज्याची उपेक्षा पिढ्यानपिढ्या चालत आली। ब्रिटिशांनी जेव्हा त्यांना तारांच्या कुंपणामध्ये ठेवलेलं होतं तर त्यांना अट होती की दिवसातून 3 वेळा तुम्ही या पोलीस स्थानकावरती हजेरी द्यायची। म्हणजे अनेक जण असे, त्यांचा जन्मही त्या तारेच्या कुंपणामध्ये, त्यांचा मृत्यूही त्या तारेच्या कुंपणामध्ये, अशा पिढ्याच्या पिढ्या आपल्या देशामध्ये त्यांचं जीवन गेलं। अशा ह्या ज्या भटक्या आणि विमुक्त जमाती आहेत त्यांच्यासाठी अवघं आयुष्य वेचलेली व्यक्ती आज आपल्यासोबत आहे, पद्मश्री गिरीश प्रभुणे। एकदा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये त्यांच्या कार्याचं आपण अभिवादन करूया। त्यांची ओळख मी मुद्दामून विस्तारानं करून दिली। ते मिथभाषी आहेत, खूप कमी बोलतात, आपल्या कृतीमधून जास्त बोलतात, परंतु त्यांचं काम एवढं प्रचंड आहे तर त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न पुढच्या 1.5 तासामध्ये आपण करणार आहोत। म्हणजे ते मितभाषी आहेत याचा अर्थ मी वाचाळ आहे असं नाही, त्यामुळे मी वेळेचं बंधन पाळून हे सत्र, ही मुलाखत अधिकाधिक माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। कारण आपण आज या संमेलनामधून जाताना प्रभुणे सरांचं काम
त्यांचा विचार घेऊन जावं अशी यामागची माझी भूमिका आहे. मला वाटतं आपण मुलाखतीला सुरुवात करू. प्रभुणे सरांना खरं म्हणजे पत्रकार व्हायचं होतं किंवा त्यांना चित्रपटांची खूप आवड आहे. म्हणजे मला असं कळलं की आपल्या वडिलांना पण चित्रपटांची आवड होती आणि पुण्यामध्ये जे आपण गेलात घरामधून तिथल्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये चित्रपट दिग्दर्शन शिकण्यासाठी आपण गेलेला होता. मग हा भटक्या आणि विमुक्त यांच्या जीवनाचा जो पट आहे हा आपल्यापुढे कसा उलगडला आणि त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचावं अशी प्रेरणा आपल्याला कशी मिळाली. असे आपण ज्या समाजात वावरतो राहतो तिथे अगदी लहान वयापासूनच नंदीबैल घेऊन येणारा मर्यायीवाला किंवा वासुदेव गोंधळी अशा अनेक बहुरूपी अनेक जाती जमातीतले लोक वर्षभर वेगवेगळ्या ऋतुचक्राप्रमाणे येत असतात आणि त्यामुळे ह्या सगळ्यांना दुरून पाहणं किंवा भीतभीत जवळ जाणं इथपर्यंत लहान वयामध्ये परिचय झाला. परंतु मोठा झाल्यानंतर एका खेड्यामध्ये निमगाव मारुती म्हणून गाव 12 महिने 18 काळ दुष्काळी असणारं तिथे माणूसचे संपादक श्री ग माधगावकर यांनी एक संस्था स्थापन केली ती ग्रामायण. आणि त्या ग्रामायणच्या वतीनं मी त्या गावामध्ये 10-12 वर्षे राहिलो 80 ते 90-91 या काळात. आणि त्या काळातही मला अधिक जवळून पाहता आलं. पारधी वडार कैकाडी त्या 3 जमाती तिथे खूप मोठ्या संख्येने जवळपास 50% लोकसंख्या वडार आणि पारधी यांची होती. आणि एकत्रित जरी गाव असलं तरी ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं जीवन संध्याकाळ झाली की त्यांचं वस्ती जागी व्हायची म्हणजे भांडणं माऱ्यामाऱ्या दारू. आणि तिथे पाण्याचा विकास मी ज्या वस्तीत गेलो होतो ती बौद्ध समाजाची वस्ती होती. त्यांच्या जमिनीचे प्रश्न सोडवावे मुंबईला गेले होते त्यांना परत आणावं गावात. अशा याच्यामध्ये 1-2 वर्षातच लक्षात आलं की ह्या सगळ्यांची जरी अशी भांडणं माऱ्यामाऱ्या चाललेले असले तरी आतून सगळे एकमेकाशी खूप सलोख्याने बांधले गेलेले. आणि मग त्या ह्याच्यातनं पुढे सामाजिक समरसता मंच भटके मुक्त विकास प्रतिष्ठान असा एक संघाच्या सामाजिक याच्यातून एक काम सुरू करावं आणि त्याच्यात मी पाहावं लक्ष द्यावं. लहानपणापासून मी शाखा संघ याच्यात जात होतो पण जास्त रमणं माझं ह्या सगळ्या समाजात झाल्यामुळे ते काम माझ्याकडे आलं. आणि मग या कामाला तसा दुरून संबंध होता. निमगावमध्ये 10-12 वर्षात त्यांच्या समस्या लक्षात आल्या आणि मग प्रत्यक्ष कामाला प्रारंभ 90-91 पासून सुरू झाला. निमगाव म्हाळुंगीमध्ये मुख्यतः म्हणजे जे गाव सोडून शहरामध्ये गेलेले जे लोक आहेत त्यांना परत गावाकडे आणण्याचा एक प्रयत्न ग्रामायणच्या माध्यमातून झाला. बरोबर. तो प्रकल्प नेमका काय होता आणि आपला अनुभव कसा होता? दुष्काळी भाग असल्यामुळे 70, 71, 72 असा सर्वत्र दुष्काळ होता. पाऊस पडला नव्हता आणि आम्ही सुरुवातीला म्हणजे पत्रकारितेत मी होतो असीधारा नावाचं एक साप्ताहिक चालवत होतो पण माझगावकरांनी आव्हान केलं की ह्या सगळ्या ह्याच्यात आपण सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे. म्हणून त्यांनी एक दिवस ठरवला आणि पुणे स्टेशन जे आहे त्या स्टेशनवरती पहाटे बोलावलं सगळ्यांना. त्याच्यामध्ये अनेक जण आले होते. स्वतः माझगावकर होते, दीपा मोकाशी होते, काही काळ विजय तेंडुलकरही होते आणि माझ्यासारखा अगदी तरुण 15-20 जण आम्ही अशा 5-50 जण पुणे शहरातले. आणि रेल्वे भरून यायच्या सगळ्या रात्री
आणि सगळा समाज पटके घातलेले, टोप्या, म्हातारे, कोतारे, महिला, मुलं, आपलं सगळं गबाळ म्हणजे प्रपंच घेऊन त्या फुटपाथवरती उतरायचे. अशी एक एक रेल्वे हजारो लोकांना घेऊन यायची आणि 5-6 गाड्यांमधून 15-20 हजार रोज. आणि मग त्याचा सर्वे आम्ही सुरू केला, एक कुठनं आलेत, काय आलेत, कुठल्या गावातनं का आले, येण्याचं कारण काय, जमीन किती आहे, असा तो एक आठवडाभर आम्ही पाहत होतो. आणि बेचैन होऊन गेलो मी सगळे गावामधून शहराकडे येण्याचा, मराठवाड्यातून प्रामुख्यानं ज्यांच्याकडे जमिनी आहेत, सगळं काही आहे, हजारो वर्ष ज्या गावात राहिले ते गाव त्यांनी सोडून पुणे मुंबईकडे यायला लागले. हा जो मगाशी स्थलांतराचा प्रश्न यायला, प्रामुख्यानं दलित होते परंतु मोठी संख्या मराठा समाजाची होती. आज जो आरक्षण असा जो मुद्दा वादग्रस्त होतोय तो पाहिलं तर 70 सालाच्या पासून हा विस्थापित होत चालला जमिनीवरनं. शिक्षणाने विस्थापित आहे, पाऊस न पडल्यामुळे आहे, रोजगार नाही, शेतीत जे उत्पन्न काढतो ते कवडी मुलांना विकावं लागतंय आणि त्यामुळे जगणं अशक्य झालेलं आहे. असं खरं तर स्वातंत्र्य मिळाल्या आरक्षणामध्ये याचा समावेश व्हायला पाहिजे होता. पण हे सगळं पाहिलं आणि ज्याच्या जीवावरती हा भटके विमुक्त जगायचा, शेतकरी त्याला जगवायचा, प्रत्येक येणारा भटके विमुक्ताला गावातला जो बारबलुतेदार आहे त्याला खळ्यावरनच धान्य दिलं जायचं. बारबलुतेदारीतले जे आहेत ते त्यांना शेतकरी सगळ्या गावाला मोफत मडकी गाडगी देईल, सुतारकाम मोफत असायचं, सर्व लोहार काम, सोनार, पौरोहित्य करणारा पुरोहित, पुरोहित म्हणजे पूर म्हणजे गाव, गावाचं हित पाहणारा, या सगळ्यांना शेतकरी आपल्या शेतातला वाटा देत असे आणि हेही सर्व गावाला आपण जे काही करू ते देत असे. त्यात भटके विमुक्त हे 12 महिन्यात येत असत, त्यांनाही त्याच्या काळामध्ये शेतकरी आपल्या याच्यातनं वाटा देत असे. हेच बंद झालं म्हणजे जो देणारा आहे जो 10 हाताने म्हणजे 2 हाताने देतो पण अशा 12 बलुतेदारांनी सगळ्या समाजाला देत असतो त्याचंच जीवन उद्ध्वस्त झालंय. तर मग ह्या सगळ्या समाजाची काय अवस्था झाली असेल, त्याला तर कोणी वालीही नाही. त्यामुळे मग ह्या प्रकारचं काम हे त्या निमगाव मळंगीच्या ह्याच्यात मी मुंबईला त्या गावातनं 200 एकर जमीन होती महार वतन आणि 125 कुटुंब मुंबईला स्थलांतरित झाली ती घाटकोपर, परळ, चेंबूर अशा ह्याच्यात आणि झोपडपट्ट्यातनं राहत होती. प्रामुख्यानं समुद्र किनाऱ्यावरती झोपड्या होत्या, पाणी आत यायचं घरामध्ये, 12 महिने 15 दिवस पाण्याचं आहे, 15 दिवस ओहोटीचा काळ, अत्यंत गलिच्छ असा सगळा तो, सगळीकडचा महिला येतात, सगळी घाण त्याच्यामध्ये घरात न्यायची आणि अशा ह्याच्यामध्ये हा सगळा दलित वर्ग राहत असे. मी त्या ह्याच्यात सर्व्हे करण्याकरता गेलो, तिथेच राहिलो कारण दिवसभर ते वेगवेगळ्या ठिकाणी कामं करायचे आणि रात्रीचे भेटायचे. त्याच ह्याच्यात राहिल्यानंतर जवळपास 6 महिने मी राहिलो होतो त्या ह्याच्यात आणि लक्षात आलं की हे इतकं नरकसुद्धा ह्याच्यापेक्षा चांगला असावा, इतक्या वाईट अवस्थेत आहे. बाबासाहेबांनी गावातला गावगाड्यामध्ये जे अस्पृश्यांना जीवन कंठावं लागायचं त्यासाठी त्यांना सांगितलं की वतन सोडा आणि शहराकडे या. गांधीजींनी सांगितलं की खेड्याकडे चला. आता ह्या 2 प्रश्नांच्या मध्ये माझं काम सुरू झालं आणि मग हे सगळं समजावून करून काही जणांना 10-12 कुटुंब पहिल्यांदा गावी आली, ते शेती करायला लागले, विहिरी खणायला लागलो, पाणलोट विकासाचं काम 5-6 वर्षामध्ये त्या गावात ते बाहेरनं पाणी आणावं लागायचं टँकरने, तो टँकरमुक्त गाव झाला. आणि मग हळूहळू लोक सगळी मुंबईत राहणारे सगळे तिथे आले, उत्पन्न चांगलं निघालं शेतीमध्ये, व्यसनाधीनता अधिक होती, शाळा शिकत नव्हती, मुंबईत अगदी चेंबूर हे जसं आहे चर्च गेटच्या फुटपाथवरती राहायचे, तिथेच मुंबई विद्यापीठ आहे,
मुंबई विद्यापीठाच्या बाहेर 12-12, 15-15, 20-20 वर्ष हातगाडीच्या खाली झोपून या कुटुंबाने काढले. विद्यापीठात काय शिक्षण मिळतं हे कळत नसे आणि जीवन मात्र फुटपाथवरती. त्यांना आम्ही परत आणलं, आणल्यानंतर तिथल्या शाळेत जायला लावलं. तिथे खरी मला समाजाचा परिचय झाला. शाळेत एवढ्याकरता की शाळा शिकले तर चांगलं होईल आणि शेतीमध्ये पाणी आलंय, उत्पन्न वाढायला लागलेलं आहे, उत्तम प्रकारचं जीवनमान सुधारलंय. रोज आम्ही बाबासाहेबांचं चरित्र, स्वामी विवेकानंदांचं चरित्र, महापुरुषांची चरित्र संध्याकाळी सांगत असे बुद्धवंदना घेऊन. त्याच्यात लक्षात आलं, एक 10 वर्षाच्या अखेरीस म्हणजे 5-6 वर्षानंतर मुलं मोठी झाली, 10वी 12वी झाली आणि परत ते शेतीमध्ये आले नाही, नोकरी मागायला. हा, नोकरी करायला. ते म्हणले की आता शहरात नोकरी द्या. मग एवढ्या शेतीवरचा खर्च, आता सगळीकडे समस्या हीच आहे, खेड्यापाड्यात शेती करायला माणसं नाही आणि शहराकडे नोकऱ्या मिळत नाही आणि शिक्षण जे आहे ते असं काहीतरी विचित्र अवस्थेत आलेलं आहे. हे सगळं पाहिल्यामुळे त्याच्यामध्ये काही बदल करावा, अभ्यासक्रमात बदल करावा असं मला वाटायला लागलं. ते पुढे मी ते पुढचं आपल्या कामामधला जो मानाचा तुरा म्हणता येईल असा एक यमगरवाडीचा प्रकल्प आपण उभारला आणि जवळजवळ तो मला वाटतं 24 वर्ष चालवून नंतर समरसता गुरुकुलमकडे आपण वळलात. तर यमगरवाडीबद्दल आपण आधी बोलूया की भटक्या जमातीतल्या मुलांसाठी शिक्षणाची सोय आणि वसतिगृह, जशी आता इथे निवासी शाळा आहे, अशा प्रकारचं काम उभं करणं याची गरज आपल्याला का वाटली आणि मुख्यतः हे काम आपण कसं उभं केलं, काय अडचणी आल्या त्याच्यामध्ये? लिंगामुळे मी ती 10-12 वर्ष हे केली आणि मराठवाड्यामध्ये प्रामुख्यानं पारधी समाजाची ओळख आपल्याला निमगाव म्हाळुंगीच्या आम्ही अनेक पारधी समाजाला 18 एकर जमीन शासनाकडनं मिळाली होती, त्याचा विकास सुरू झालेला होता, उत्पन्न चांगलं यायला लागलेलं होतं. ते दारू गाळायचे, ते दारू गाळणं बंद केलं होतं, चोऱ्या माऱ्या बंद झाल्या होत्या. पण एका चोरीच्या प्रकरणात त्या निमगाव म्हाळुंगी राहू म्हणून गाव आहे, इथले कुल आमदार होते त्यावेळेला, त्यांच्या घरावरच पारध्याने दरोडा घातला. सुभाष कुल आणि त्या घरावरच्या दरोड्यात एक त्यांची मावशी होती, तिथेही मृत्यू झाला भिंत फोडल्यामुळे. कुत्र्यांनी माग काढला भीमा नदीच्या पलीकडे राहू आणि या बाजूला निमगाव, त्या पारध्यांच्या वस्तीपर्यंत कुत्री आली आणि मग लक्षात असेल त्यांना पकडलं पोलिसांनी, त्यांनी काही मालही सापडला. आम्ही त्यांना जेलमध्ये भेटायला गेलो, मी ग्रामायणच्या ह्याच्यातनं आणि दामा आणि श्यामा असे दोघं भाऊ. त्यांना विचारलं, इतकं तुम्हाला सर्व प्रकारचं शासनाचं सहकार्य आलं, पोलीस पकडत नव्हते तरी तुम्ही चोरी का केली? तर तो जो दामा होता तो म्हणला की इकडे मला अण्णा म्हणायचे, वडार समाजाचं मोठं गाव असल्यामुळे वडाऱ्यात अण्णा म्हणजे थोरला भाऊ. ते म्हणले, अण्णा तुम्ही आलाच आहात तर आता खरं सांगाल काय हरकत नाही की आम्ही चोरी नाही केली. त्यावरती एक शिक्का बसलेला होता. हा, शिक्का बसलेला होता. पण म्हणून हे माझा मुलगा जो आहे रामलू, तो रामलूची सासरवाडी आहे नगर जिल्ह्यातली आणि तिथनं त्याचे लोक आले आणि त्यांनी हा दरोडा घातला. म्हटलं, तुझ्या तू पैसे काढून दिले? तर म्हणलं, आता रामलू हा तरुण आहे, मी साठी ओलांडलेला आहे, मला काय आता पोलिसांनी पकडलं काय? आधी मी अनेकदा जेलमध्ये गेलो पण गेली 15-20 वर्ष जेल नव्हता पाहिलेला. याला समजलं पाहिजे मुलाला की आपल्याला आता रोजी रोटी आहे, जमीन आहे, लोक सन्मानाने वागवत आहेत, तर दरोडा करू नये. म्हणून त्याच्यावरचा आरोप मी माझ्यावरती घेतला. एक वेगळ्या प्रकारचा प्रामाणिकपणा हा, की चोरी नाही केली, मुलाने केलेली आहे, पण मुलाला समजलं पाहिजे. पण तोही मुलगा पुढे वडिलांना सोडवण्याकरता पोलिसांनी 50,000 रुपये मागितले त्यावेळेला आणि 50,000 आणायचे कुठनं? म्हणून तो अक्कलकोट सोलापूर भागात दरोडा घालायला गेला, तिथे पकडला गेला, मारहाण झाली आणि त्याचा त्या मारहाणीत मृत्यू झाला. म्हणजे यांनी चोरी केली होती रामलूनी, तो वडिलांना सोडवण्याकरता गेला. वडिलांनी
रामलूला चांगले दिवस यावे चांगलं कळावं म्हणून शिक्षा भोगली. त्यामुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि मग लक्षात असं आलं की ह्या प्रकारची जी समाजातली व्यवस्था आहे, वडार आहे, कैकाडी आहे, लमाण आहे, बंजारा आहे, बेरड रामोशी आहेत, अशा ह्या विमुक्त जाती आहेत 15-20 जाती, त्या सगळ्यांना महाराष्ट्रभर ह्याच प्रकारची वागणूक मिळते. आणि मग सोलापूरला एका रेल्वे लुटीच्या प्रकरणात आम्ही संघाचा वर्ग चालू होता आणि त्याच्यात बसलो होतो. काही जण आले आणि म्हणले की आमच्या गावातल्या 2 पारध्यांना पोलिसांनी पकडून नेलं, आमच्या समोर पकडून नेलं. आणि सकाळी पेपरमध्ये बातमी आली संचारमध्ये की या दोघांना दरोडे घालत असताना गोळीबार करून गोळीबारात नेले. पोलिसांच्या ताब्यात असताना गोळीबार कसा केला असा त्यांनी प्रश्न केला. पुजारी होते त्या गावातले आणि म्हणले की तुम्ही हे जरा बघावं. मग आम्ही तिथून सुरू केलं. म्हणजे हा पहिला दिवस होता भटके विमुक्त याच्यात काम करण्याचा, जो समोर पारधी चाले आणि त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षण मिळावं यासाठी जे आपण प्रयत्न केले, मग असं लक्षात यायला लागलं. आणि रोज जसं आग लागली की आगीचा बंब धावतो तसं मला रोजच्या तुळजापूरला आलो 8-8, 10-10 दिवस या इकडच्या गावातल्या त्या गावातल्या असे 5-50 गावात सगळीकडे पारधीच पारधी दिसायला लागले. आणि गावागावातनं जाऊन पोलीस त्यांची घरं मोडतायत, उद्ध्वस्त करतायत हे लक्षात आलं. आणि मग ही मुलं सगळी जी आहेत ती एसटी स्टँडवर सोडायची आणि आई त्या नवऱ्याला किंवा भावाला मुलाला शोधायला जायची कुठल्या जेलमध्ये आहे, कुठं पोलिसांनी पकडलंय. मी उतरायचो एसटी स्टँडवर तुळजापूरला पुण्यातनं निघून, पहाटेचा पहिली अमगरवाडी सुरू होण्याची जी आहे पहाटे असं 2 पोचलो. 6 जायचं म्हणले तिथे एक रावसाहेब कुलकर्णी त्यांच्याकडे जाऊ. 2 मी बाकावर झोपलो तर माझी पिशवी होती, ती पिशवी कोणतरी ओढत आहे पाहिलं तर मी हाताला गुंडाळून त्याचा हे ठेवलेला होता. मी त्याचा हात पकडला त्या मुलाचा आणि हात पकडल्यानंतर मी जागा झालो. त्याला म्हटलं काय, नाही काही नाही, तुमची पिशवी कुत्रा ओढत होता म्हणून मी त्याला हाकलायला आलो, तुम्ही मलाच पकडला. पळवायचा विचार हा, त्याला ती पिशवी न्यायची होती. तोपर्यंत 10-15 मुलं आली त्याच्या बरोबर, अरडाओरडा कर, लहान लहान मुलं होती 8-10 सगळी. मग मी म्हंटल की ठीक आहे आपण आता असं करू. माझ्या लक्षात आलं की पारधी मुलं आहेत. तोंड धुवायला म्हटलं चला तुम्हाला काय काय खायचं आहे आपण खाऊया. शेजारच्या एसटी स्टँडवरच्या हॉटेल त्यांना मिसळ पाव, 5 होते पहाटेचे, मिसळ पाव वगैरे खायला घातला भरपूर. एक तोपर्यंत सगळे मिळून 20 मुलं झाली, मुलं मुली. त्याच एसटी स्टँडवरती मी शाखा घेत असल्यामुळे गाणी पद्य गोष्टी असा एक पुढचा 1/2 मी त्यांना गाणी सांगितली आणि त्या गाण्यांमुळे त्या मुलांना वाटलं की अरे हा वेगळाच कोणतरी दिसतो. त्यांनी पुन्हा म्हटले आता मग चहा घेऊ म्हटलं आणि मग त्यांचे घरं शोधायला गेलो मी बाहेर. त्याला म्हटलं आपण घरं शोधायला, घरी कुणीच नाही, कोणाचे वडील जेलमध्ये नेलेले, आई कुठतरी गेलेले, कोणाची आई पळून गेलेली दुसरं लग्न काय. म्हणले तुम्ही राहता कुठे, म्हणले आम्ही एसटी स्टँडवरच राहतो, इथेच हे करतो, इथेच खातो. हा माझा यमगरवाडीचा पहिला दिवस, म्हणजे ह्या सगळ्यांना एसटी स्टँडवरनं शाळेत नेलं पाहिजे, याच्याकरता वसतिगृह काढलं पाहिजे. मग आम्ही तो प्रयत्न सुरू केला आणि एका स्वयंसेवकाने 18 जमीन तिथे त्यांची होती ती जमीन आम्हाला पुढच्या 1 दिली. आणि पहिलं वर्षभर मी एसटी स्टँडवर पुण्यातनं गेलो की दिवसभर एसटी स्टँडवर त्यांना काही सांगायचं गोष्टी ऐकवायच्या, शिवाजी महाराजांचं चरित्र सांगायचं असं करत होतो. पुढे ही जागा मिळाली आणि तिथे अमगरवाडीचा प्रकल्प सुरू झाला. नाही पण हे एवढं काम उभं करण्यासाठी मुळामध्ये त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं, आपण स्वतः एक ब्राह्मण आहात परंतु या समाजामध्ये तो विश्वास जागवणं असेल किंवा तिथे कार्यकर्ते निर्माण करणं हे काम उभं करण्यासाठी, हे त्यात आपल्या पुस्तकामध्ये पण आपण उदाहरण दिलेलं आहे की असं काम करण्यासाठी कार्यकर्ते आपण कसे उभे केलेत, तो प्रकल्प कसा उभा राहील. आणि या सगळ्याच जमाती, या वेगवेगळ्या जमाती आहेत, त्यांच्यामध्ये सगळ्यांना एकत्र, त्या मुलांना एकत्र ठेवणं हे सुद्धा त्याच्यामध्ये आव्हानात्मक होतं. किंवा त्याच्यामध्ये एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे सरांच्या पुस्तकामध्ये की ते सहज एका मुलाला विचारतात की तुझे वडील काय करतात,
तर तो सांगतो की त्यांना मारलं पण त्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारची हिंसक हिंसक प्रवृत्तीच्या जमातीमधली सुद्धा मुलं याच्यामध्ये होती. या सगळ्यांना एकत्र तुम्ही कसं आणलं, कसं ठेवलं आणि हा प्रकल्प यमगरवाडीचा उभारण्यासाठी कार्यकर्ते कसे निर्माण केले हे आम्हाला ऐकायला आवडेल. मी ज्यांच्याकडे उतरलो होतो महादेवराव गायकवाड म्हणून, ते कैकाडी समाजातले आणि शिक्षक होते. त्यांनी एक आंदोलन उभं केलं होतं, लक्ष्मण माने गायकवाड यांच्याबरोबर काम करायचे ते संघाचे कार्यकर्ते होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्ही हिंडायला लागलो की बाबा हा अत्याचार झाला, इकडे अत्याचार झाला. रोज सकाळी निघायचं आणि कोर्ट कचेऱ्या कलेक्टर पोलीस चौक्या असं एक 4-6 महिने केल्यानंतर वस्त्या वस्त्यांवरती दिसायचे ते पुरुष पळून गेलेले आणि महिलांना पकडून कस्टडीमध्ये पोलीस टाकतात. महिलांना पकडून तुळजापूरसारख्या याच्यात आम्ही तिथे असतानाच घटना घडली की आम्ही जाणार होतो कुर्डुवाडीकडे, तेवढ्यात एक जण सांगत आला की पोलिसांनी पकडून आणलं महिलांना बायांना. त्याच चौकीमध्ये 6 पोलिसांनी एका महिलेवर अत्याचार केला. बेबी शाहिर्या पवार ती आत्महत्या करायला झाली. आम्ही तिच्या वस्तीवरती गेलो, तिला खाणीत उडी टाकली होती, तिला बाहेर काढून असं एखाद्या चित्रपटासारखं एका मागोमाग एक प्रसंग घडत असताना यमगरवाडीचा प्रकल्प तर सुरू करायचा, जमीन मिळाली. गायकवाडांच्याकडे मी जायचो, माझ्याबरोबर दोघं तिघे जण असायचे, एक तुकाराम माने म्हणून होता आणि पंडित आम्ही त्याचं नाव केलं पंड्या भोसले, असे दोघं जण, एक पारधी आणि एक कैकाडी. ते हिंडताना सगळीकडे ते मदत करायचे, भाषेत बोलायचे आणि त्यामुळे लोकांना सांगायचे की हे पोलीसवाले नाही आहेत, हे संघाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना काय सगळं काय, त्यांना सगळे गावकरी कुठलाही असलं तरी हे पोलिसांचे खबरे आहेत असं वाटायचं. पण या दोघांनी हे करून एक दिवस आम्ही बसलो की आता आपल्याला जमीन मिळाली आहे आणि तिथे आपण शाळा सुरू करू, वसतिगृह सुरू करू, कार्यकर्ता कोण असा प्रश्न आला. आणि कार्यकर्ता ह्या याच्यावरती आम्ही लहानपणापासून ऐकत आलेलो होतो, एक प्रतिमा असते हा कार्यकर्ता म्हणजे कसा, त्याचे कपडे कसे स्वच्छ निर्व्यसनी पाहिजे, दारू नाही पिणार, सुपारी नाही खाणार, तंबाखू खाणार नाही. मग मी सांगत होतो त्याला की अरे आपल्याला कार्यकर्ता हवा, तो असा दारू न पिणारा हवा. मग बाई आणि बाटली असा शब्दप्रयोग सगळीकडे करतात. तर आम्ही हे सांगत होतो आणि तो तुकाराम आणि पंडित मान हलवायचे, म्हणले नाही याला नाही. काय रे, मग सगळं झाल्यानंतर म्हणलं अरे तुला का प्रश्न पडला? नाही, पंड्या म्हणला, पंडित म्हणला की हा तुकाराम म्हणला की वस्तीगराला माणसं मिळत नाही, आपल्या लोकांना सांभाळायला कोण येणार, शहरातलं कोण येणार, तेव्हा आपण काहीतरी काम करूया, आपलं घरदार सोडू आणि हे काम करू. पण हे तर काका तर म्हणतात, तोपर्यंत मी यांचा काका झालो होतो, इकडे अण्णा होतो इकडे काका झालो. तर ते म्हणले की काका तर म्हणतात दारू नाही, आम्हाला तर दारू शिवायचेही नाही पडत, दिवसभर आम्ही काका तुमच्याबरोबर असतो, रात्री झोपायला गेलं दारू घेतल्याशिवाय झोप येत नाही, अनेक प्रश्न असतात आमच्या पुढे, सकाळी उठून परत तुमच्याबरोबर, तंबाखूच्या रोज 2-4 तरी पुड्या लागतात, आम्हालाच नाही आमच्या बायकांना, सगळे तंबाखू खातात, त्यामुळे हे नाही. काही जरी हे झालं तरी कुठलंही अन्न नाही मिळालं तरी परमेश्वराने शिकार आमच्याकरता ठेवलेली आहे, मग शिकार करून खातो आम्ही, ती शिकार आणायची, भाजायची, खायची. त्यामुळे व्यसन नाही असे आम्ही नाहीत, आम्हाला प्रत्येकाला व्यसन आहे. तर मलाही प्रश्न पडला की आपण ऐकत आलो की निर्व्यसनी कार्यकर्ता हवा, असा हवा तसा हवा. खरं कार्यकर्ता कसा हवा, तर ज्याच्या मनात काम करायची इच्छा आहे असा कार्यकर्ता हवा. निर्व्यसनी आणि कामालाच येत नाही, उपयोग काय, घरात सगळं बसलेलं आहे त्याचा काही उपयोग नाही. मग त्याला म्हणलं अरे तुला मनात आलंय ना तुझ्या, तर मग त्याला आपण यमगरवाडीत जाऊ. आणि ते तिघं जण आले, तर तुकाराम आल्यानंतर त्याचा आणखी एक लांबचा भाऊ होता पोपट म्हणून, तो आला. एक मल्लू म्हणून हे होता वादंत्री वाजवायला जायचा, तो आला.
असे 10-12 जण आले. ते तुकारामचं लग्न नव्हतं झालेलं, आधीच लग्न झालं होतं, बायको सोडून गेली ती, दोन मुलं होती त्याला. मग आम्ही गायकवाडांना म्हणलं की ह्याचं, हा जर तिथे राहणार असेल तर पहिले ह्याचं लग्न लावू. मग त्याचं लग्न लावलं. तीही बाई त्याला मिळाली. तिथेही आधीचा नवरा सोडून गेला होता, एक मुलगा होता. असं ह्या दोघांचं लग्न झालं आणि यमगरोळीचा प्रकल्प सुरू झाला. पण आपण हे सगळं उभारलं, पण नंतर पुरामध्ये सगळं उद्ध्वस्त झालं, किंवा तिथे एखाद्या गावामध्ये चोरी होते आणि त्या मुलांना वसतिगृहातून बाहेर काढलं जातं, अशा ज्या अडचणी ज्या आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये आल्या, तर त्याच्यातून आपण हे काम पुढे कसं नेलं? खूप इतिहासाचं, जसं महाभारतात कहाण्या आहेत तशा ह्या यमगरोळीतल्या कहाण्या आहेत. एक म्हणजे शिकार करायचे आणि हे चालवायचं, तर त्यांना आम्ही वरण भात द्यायचो, डाळ भात भाकरी चपाती त्यांना काही, ते म्हणजे ते खायचे. पुन्हा त्यांना शिळं खायची सवय लागली, त्यामुळे भाकरी दिली की खिशात ठेवून द्यायची आणि शिळी करून खायचे. सकाळी शाळेत गेले की एक अर्धा एक तास शाळेत थांबायचे, नंतर शिकारीला जायचे. आणि वसतिगृह जिथे आहे त्या परिसरात शिकार नाही करायची, हे सगळे रागावतील आपल्या म्हणून. बाहेर भाजून खायचे आणि मग यायचे, दुपारचं जेवण करायचे, पुन्हा संध्याकाळी बाहेर पडायचे. हे सगळ्यांना शोधून आणावं लागायचं. एक वर्ष झाल्यानंतर शाळेतल्या शिक्षकांनी, तोपर्यंत गुरुकुला म्हणजे यमगरवाडीच्या वसतिगृहात शाळा नव्हती, बाहेर शाळेला जायचे, शिक्षकांनी आम्हाला बोलावलं आणि म्हणले की ही मुलं तर काही शाळेत बसत नाहीत, यांना लिहायला वाचायला येत नाही, अभ्यास नाही करत. आम्ही एक शिक्षक मागून घेतला शासनाकडनं, तुमची 50 मुलं आली म्हणून आम्ही, पण हे शिकत नाहीत, यांचा काही उपयोग नाही, पुढल्या वर्षी आम्ही काही यांना घेणार नाही. तर तुकाराम आणि मी गेलो होतो. ते तुकाराम म्हणला की तुम्ही असं कसं म्हणता, पोरांनी शिकायचं नाही का? नाही म्हणून वर्गात बसत नाही. तुकारामने त्या शिक्षकाने सांगितलं, यांची परीक्षा तर घ्या, लिहायला वाचायला येत नाही, एक दिवस शाळेत बसले नाही तर परीक्षा कशी घेणार, तुम्ही प्रश्न विचारा या मुलांना. ती आम्ही दोघंही आलेलं असताना सगळी मुलं इकडे तिकडे गेलेली आली आणि त्या शिक्षकाने त्यांची परीक्षा घ्यायला सुरुवात केली. पहिली दुसरी ती मुलं होती सगळी. कविता विचारल्या, सगळ्यांनी कविता म्हणल्या. पुस्तकातल्या सगळ्या कविता त्यांच्या पाठ होत्या. पुस्तकातल्या धड्यामधले सर्व धडे त्यांना पूर्ण लक्षात. जी जी प्रश्न विचारले, पाढे विचारले, पाढे पाठ होते. लिहायला वाचायला येत नव्हतं, पण पुस्तक संपूर्ण त्यांना माहिती होतं. शिक्षकही आश्चर्यचकित झाले. ते म्हणले, एवढा मुलांचं ज्ञान आहे, त्यांना नापास कसं करायचं? तुकारामने त्यांना प्रश्न, तुम्ही नापास कसं केले? परीक्षा असते ती डोक्याची असते, हाताची नसते. हाताने लिहायला आलं म्हणजे काही हे नाही, डोक्याची आहे. मग ते फार शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेले आणि मग त्यांनी ह्या सगळ्यांना पास केलं. तर हे त्यांचं ज्ञान किती हे आहे लक्षात आल्यानंतर अनेक प्रकारे हळूहळू ती शिकायला आहे. वैदिक परंपरा आपण म्हणतो, ते वैदिक परंपरेचा अखेरचा पैलू या भटक्या विमुक्तांमध्ये दिसला. नंदीवाल्यांमध्ये त्याच प्रकारचं. नंदीवाल्यांच्या ह्याच्यात आम्ही चिंचवडला एक अभ्यास वर्ग घेतला होता. नंदीवाला आला आणि त्यांनी एक छोटा नंदी आणला होता, एक 2 महिन्याचा. पुढे 6 महिने तो आमच्याकडे राहायचा, आमची शाळा गुरुकुल भरायचा आणि तो त्या नंदीला शिकवायचा. आणि बघता बघता नंदी इतका शिकला की टोपी म्हणलं, लाल टोपी म्हणलं, लाल पटका म्हणलं, चष्मेवाला म्हणलं, तो शोधून काढायचा गर्दीतून. त्याला आवाजाचं हे कळायचं, मग तो वाजवायचा, ते वाजवण्याचे ठेके त्याला कळायचा, ठोका जो आहे तो. 1, 2, 3 मारलं की 3 वरती थांबायचा तो. पुन्हा डबल मारला की डावीकडे वळायचा, 3 मारलं की उजवीकडे वळायचा. म्हणजे ठोका रंग आणि माणसांचं ज्ञान. लक्षात असायला की आपल्याला तर लहान वयामध्ये असताना शाळेत काही अभ्यास नाही केला तर एकतर गाढवा म्हणायचे, काय गाढवासारखा आहे, दुसरं काय नुसतं नंदीबैलासारखा बसलाय. इथे तर नंदीबैल शिकतोय आणि नंदीबैलाला शिकवणारा जो आहे तो कधीच शाळेत गेलेला नाही आहे आणि तो शिक्षक झालेला आहे. असं एक त्या यमगरवाडीतल्या मुलांच्या गाव सगळं धनगराचं होतं, त्यांची जमिनी होती. आणि एक दिवस शेतकरी आला, आरडाओरडा करत 10-12 जण आले
आणि ते म्हणले की तुमच्या पोरांनी लय त्रास दिला आम्हाला. म्हणलं काय झालं, तर म्हणलं हे 2 एकर इथला भुईमुग आहे, तिकडे 4 एकर भुईमुग आहे, इकडे सूर्यफूल आहे. म्हणले चांगलं आहे की पीक तर चांगलं दिसत होतं. नाही म्हटले, पीक चांगलं होतं आलेलं, पण आम्ही काढल्यानंतर ज्या याच्यामध्ये 20-40 पोती भुईमुग यायचा तिथं पायली 2 पायली झाला. म्हटलं भुईमुग तर काय वरती लागत नाही ना, जमिनीला लागतो. ते म्हणले तेच आहे, तुमच्या पोरांचं काहीतरी कर्तृत्व आहे, म्हणले गडबड आहे काहीतरी. ते सगळ्या मुलांना विचारला, अरे हे काय म्हणतात, कुणी काय बोलायला, सगळे हसत होते गालातल्या गालात. तो परमेश्वर म्हणून आहे ज्याने आता एक सोलापूरला वसतिगृह काढले. तो लहान होता, तो म्हणला काका हे सगळे हे म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही रोज तांब्या घेऊन जायचो संडासला, आणि दिवसात 10 वेळा संडासला जायचो. संडास लागलेली नसायची, जाऊन बसायचं आणि खालची शेंगा काढायच्या आणि खायच्या. झाड तसंच राहायचं, शेंगा मात्र संपूर्ण शेतीतल्या झाडं हिरवीगार आणि खालचा भुईमुख फक्त केलेला. हे ज्ञानाची आहे, म्हणजे कौशल्य आहे. मागणं, भीक मागणं, त्याच्यावर मात करणं, या सगळ्याचा उपयोग आम्ही त्या शिक्षणामध्ये करून घेतो. पालावरची शाळा ही काय संकल्पना होती? नंदीवाले, मरियाईवाले, गोसावी, गोंधळी, नाथजोगी असे गावागावात जातात. वारधी एका परिसरातच भटकत राहतात, पण नंदीवाला जो आहे तो बीड जिल्ह्यात नाही येतो, आणि पूर्ण महाराष्ट्र, गुजरात, आंध्र, तेलंगणा, कर्नाटक असा हिंडतात. त्यांना भेटायचं तर त्या ठिकाणी जावं लागतं. आणि मग लक्षात असलं की ह्यांचा मोठा तांडाच असतो, 10-12 नंदी आणि 25-40 मुलं, लहान मुलं आणि नंदी, याच्यामुळेच त्यांना भिक्षा किंवा पैसा मिळतो. पण ह्या मुलांना शिकवलं पाहिजे. खूप प्रयत्न केला पण तो काही शिकण्याकडे येईना. मग आम्ही त्यातल्या काही कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केलं, नंदीवाल्यातले कार्यकर्ते, मरियाईवाल्यातले कार्यकर्ते, महिला, मुली, यांना एक महिनाभर वर्ग घेतला यमगरवाडीत, 1-1.5 महिना, आणि त्यांना शिक्षणाचं हे दिलं. मग ती शाळा ते जसे जातील, घोडे, गाडवं, धनगर आहेत तर त्यांच्याकडे घोडे असतात, त्या घोड्यावरती सगळा हे आढळून मेंढरांच्या मागे जातात. त्यांच्या मागे यांनी कार्यकर्त्यांनी जावं. धनगरातला कार्यकर्ता आम्ही पारध्यांकडे पाठवला, पारध्यातला कार्यकर्ता आम्ही लमणांच्या वस्तीवर पाठवला. असे वेगळे मरियाईवाल्यामधला आहे तो नंदीवाल्यांकडे, नंदीवाल्यातला मरियाईवाल्यांकडे. आणि मग अशी पालावरची शाळा जिथे रामायण, महाभारत, उपनिषद, संस्कृतचे श्लोक, कॉम्प्युटर म्हणजे लॅपटॉप दिले आम्ही त्यांना, लॅपटॉपवरनं ते शिकवण्याचा प्रयत्न. भटकंती करत असतानाही आधुनिक जग काय आहे, शिक्षण काय आहे असं त्यातनं शिकून एक मुलगी राजश्री काळे पारधी याच्यातली, ती पूर्णवेळ निघाली. मग अशी तुम्ही विचारला कार्यकर्ते, तर असे ह्या प्रत्येक याच्यातनं कार्यकर्ते निघाले. आत्तापर्यंत ते आपल्या जातीबरोबरच हिंडायचे, जातीच्या समस्या सोडवायचे, जातीचेच पंचायत बसायचे. आम्ही पहिल्यांदा याच्यातनं त्याच्यात, त्याच्यातनं त्याच्यात असे पाठवल्यामुळे एक वेगळं संघटन भटके मुक्तांचं उभं राहिलं. सगळे एकत्र यायला लागले, एकत्र जात पंचायती आम्ही घ्यायला लागलो, न्यायनिवाडा करायला लागलो, एक वेगळ्या प्रकारची सूची तयार केली, न्याय कशा प्रकार, पारंपरिक काय आहे आणि अनैतिक कुठले उद्योग आहेत, नैतिक कुठला आहे, महिलांना कसं वाग, महिलांना जात पंचायतीत बसू देत नसत. हळूहळू आम्ही महिलांना याच्यात, तर ही राजश्री जी मुलगी आहे आणि ती दारू गाळायची आहे, ती यमगरवाडीत आली, चांगली शिकली आणि पालावरच्या शाळेमध्ये 4-4 दिवस महिलांना शिकवायला जायला लागली. उत्तम प्रकारचे 40-40 कार्यकर्ते वेगवेगळ्या जाती जमातीतले, पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक असे पालावरची शाळा घेऊन हिंडायचे, त्यांच्याबरोबर राहायचे, त्यांच्याबरोबर चालत जायचे. हे कार्यकर्ते असल्यामुळे पोलीस, गावकरी यांचा त्रास कमी झाला. यातली ही कार्यकर्ती जी आहे राजश्री, ही पुण्यासारख्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर आली, तिला नोकरी गरवारे महाविद्यालयात लागली आणि नंतर निवडूनही आली, पुणे कॉर्पोरेशनमध्ये निवडूनही आली. पारधी समाजातली दारू गळणारी, पालावरती जाऊन शाळा चालवणारी अशी एक उत्तम प्रकारचं 5 वर्ष तिनं कारभारही खूप चांगला.
असे कार्यकर्ते वेगळे याच्यात मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रभर त्याच्यामध्ये पारधी कधी निवडून येत नसत ग्रामपंचायतीच्या याच्यात. जवळजवळ 150 महिला पूर्ण महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या. लिहिता येत नाही, वाचता येत नाही, राहायला जागा नाही, पण मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं, आधार कार्ड काढले त्यांची, तेवढ्या एका याच्यावरती त्या निवडणुकीच्या याच्यात जिंकल्या गेल्या. 6-7 जणी सरपंच झाल्या. एक निवडून आलेला आहे नागपूरजवळचा चापा म्हणून गाव आहे तिथला कार्यकर्ता पारधी, तो तर गावचा सरपंच झाला आणि तो जनरल वॉर्डमधनं निवडून आला. मराठा समाजाने त्याला निवडून दिलं. त्या भागातलं 3 वेळा आदर्श गाव त्याचं झालं एक चापा. असा हा एक प्रवाह जो एकदम हे होता ते आता गावाशी जोडले गेले. नाही आपण हे जे अनुभव ऐकता आहात आपल्याला दाद द्याविषयी वाटली तर टाळ्या वाजवायला हरकत नाही, एवढं मोठं सरांचं काम आहे, त्यामुळे त्याबद्दल संकोच बाळगू नये. ह्या ज्या जमाती आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जमाती आहेत, त्याच्यामध्ये काही कलावंत जमाती आहेत, काही कष्टाची कामं करणारे आहेत, काही पशुपक्ष्यांना मारून खाणारे आहेत, काही पशुपक्ष्यांची शिकार न करणारे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे जे लोक आहेत त्यांची काही उपजत आता आपण त्यांच्या बुद्धिमत्तेचा उल्लेख केला, त्यांची उपजत कला कौशल्य आहेत, पण त्याच्या बळावरती त्यांना आपलं जीवन जगता आलं नसतं का? त्यांना अशी त्यांच्यावरती अशी भटकंती करायची वेळ का आली असेल? खरं तर उपरा कादंबरी म्हणजे आत्मकथन लक्ष्मण मानेंचं, उचल्या लक्ष्मण गायकवाडांचं, शंकरराव खरात आणि भट्ट्यांचं अंतरंग लिहिलेले, साठेनी किशोर शांताबाई काळेचं कोल्हाट्याचं पोट, असं सगळं वाचल्यामुळे त्या त्या सगळ्या समाजातल्या ह्या मंडळींशी माझा परिचय झाला. एक असं आपल्याला वाटत असतं की ही जी शाळा आहे आपण शिकलो तसं ह्याने शिकावं म्हणून यमगरवाडीला मी जी शाळा सुरू केली ती नेहमीची जनरल शाळा. जवळपास कोल्हाटी, डोंबारी, गोपाळ, गोसावी, नाथजोगी, लमाण बंजारा, बेरड रामोशी अशा वेगवेगळ्या आणि पारध्यांच्या असंख्य अशा एक 22 ठिकाणी वसतिगृह शाळा काढल्या. 150 पालावरच्या शाळा आल्या. तसं हे अत्यंत फुटकळ काम म्हणजे छोटंसं आकडेवारीमध्ये खूप मोठं वाटण्याची शक्यता असते. खूप मोठी संख्या आहे ती, खूप विखुरलेले आणि समस्यांनी घेरलेले, राहण्याची, जगण्याची, मुलाबाळांची, महिलांची, या सगळ्या समस्या, जातपंचायतीच्या समस्या, कर्जबाजारी झालेले, एका गावावरती गाव जे आहे त्याच्यावरती अवलंबून असणारा समाज, गावं उद्ध्वस्त झालेली आता, त्यामुळे हे जगायचं कसं हा समस्या, म्हणून शाळा हा एकमेव मार्ग असं पहिली 10-12 वर्ष मला वाटायचं. आणि मग लक्षात यायला लागलं की कोल्हाटी समाज आहे, त्यातल्या मुली कला केंद्र आहेत सगळीकडे, पुणे ते सोलापूर, पुणे ते नगर, पुणे औरंगाबाद, संभाजीनगर अशा ह्याच्यात एक महिला, पुण्यात आर्यभूषण थिएटर आहे, तमाशाचे खूप मोठमोठे फड आहेत, सगळ्यामध्ये हिंडल्यानंतर लक्षात आलं की आमच्याकडे ही उपजत कला आहे पण ह्या कलेला ते स्थान नाही आहे जे कथ्थक किंवा अन्य नृत्य प्रकाराला आहे, प्रतिष्ठा हा त्याला प्रतिष्ठा नाही, उलट ह्यातल्या महिलांचं शोषण होतं प्रामुख्यानं. दलित, मागास, भटके, विमुक्त आणि कोल्हाटी जास्त त्यातल्या मुलींचा हे आहे. किशोर काळे माझा मित्र होता आणि त्याच्यामध्ये आम्ही हे मांडत असताना तो म्हणला की आमच्या समाजातल्या देखण्यापोरी त्या बाकीच्या समाज घेऊन जातो, नाचायला घेऊन जातो, त्या ठेवून देतात त्यांना, आणि मग आमच्या ह्याच्यात राहिलेला जो गाळ आहे असं गाळ महिला काळ्या गोऱ्या असं काही करण्याचं का, पण त्यांची व्यथा त्यांनी मांडली. मग आंधळी, लंगडी अशी जी असतील ती आमच्या कोल्हाटी समाजातली जी मुलं आहेत त्यांना ह्या मुली मिळतात आणि आमच्यातल्या चांगल्या मुली मात्र समाजात अनेक पैसा मिळतो म्हणून असं वेगवेगळ्या व्यथा प्रत्येकाने मांडल्या. डोंबरी समाज होता गोपाळ, त्यांच्या कसरती इतक्या असायच्या की मातीवरती कोलांटिवडी मारून
मागच्या मातीत अशी सुई ठेवलेली आहे ती पापणीने डोळ्याच्या पापणीने अशी उचलायची आणि उडी मारून उभं राहायचं. म्हणजे सुई इतकी अणकुची जर ती डोळ्यात घुसेल काही भीती नाही, किंवा दोरीवरनं चालायचं. ह्या सगळ्या कौशल्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, ज्यांच्या ज्यांच्याकडे ज्ञान आहे, वैदू समाज आहे, त्याच्याकडे वनस्पतीचं अपरंपार ज्ञान आहे. वनस्पती शोधण्याची सुद्धा त्यांची कला आहे. एका वैदूच्या ह्याच्या ज्ञानाचा असा खजिना त्यांनी दाखवला. आम्ही गेलो, त्यांना म्हटलं की वैदू वस्ती आहे आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये, 40 वर्ष झाली त्याला. तर भेटल्यानंतर तो बापू कुठे आहे, लोखंडे यांची आडनाव सुद्धा लोखंडे गंजे अशा प्रकारची पिंपळे जांभळे म्हणजे वनस्पतींची नावं. तर ते त्याचे वडील म्हणले तो गेला दवाखान्यात. शहरातल्या माणसाला खेड्यातल्या लोकांची टिंगल टवाळी किंवा उपेक्षा करणे. मी पण म्हटलं त्याला की अरे तुम्ही तर वैदू आणि तुमचा मुलगा दवाखान्यात कसं काय गेला. त्यांना राग आला, ते गेले आतमध्ये आणि मोठी अशी पेटी आणून माझ्यासमोर ओतली. मला काही कळे नाही काय. त्यांनी ती अशी विगतवार म्हणजे सुसंगत अशी एक एक माहिती देत देत ठेवली. म्हणले हे सगळी आम्ही ऑपरेशन करायची आमची आयुध आहे, शस्त्र आहे. मला काही कळे ना ऑपरेशनला परवानगी कुठली. तो परवानगी कसली म्हणले, डॉक्टर आत्ता आला म्हणले तुमचा ह्या 50-50 वर्षात. अजूनही खेड्यापाड्यात डॉक्टर नाही म्हणले, जो डॉक्टर होतो तो शहरात राहतो. रामायण महाभारतापासून एवढी युद्ध झालेली आहे, हात तुटले असतील, डोकी फुटली असतील, सगळे काही मेले नाही. त्यांच्यावरती उपचार करणारा आमचा समाज आहे. खेड्यापाड्यात सर्वत्र आम्ही गेलेलो आहे, हाड मोडली मग वनस्पती मग हाड सांधी. मग त्याने पुढच्या तासभरामध्ये त्या परिसरातल्या हे जसं जंगल दिसतं तसं हिरवगार प्रत्येक वनस्पतीचं ज्ञान त्याने मला सांगितलं. आणि मला असं लक्षात आलं की मी एवढ्या शाळेत गेलो, इतका शिकलो वगैरे, मला काहीच माहित नाही, काहीच येत नाही. हे पारंपरिक ज्ञान, पारंपरिक ज्ञान असं प्रत्येकाकडे ज्ञान आहे. वैदूंकडे आहे, वनस्पतीचं ज्ञान सर्व भटके मुक्तांकडे आहे. वडार समाजाची एक गोष्ट आहे, आमच्या यमगरवाडीतला एका सहल नेली होती आम्ही अजंठा वेरूळला. आपण पाहिलं असेल अजंठा वेरूळ, 5व्या 6व्या शतकात खोदलेलं एक 5-6 किलोमीटरच्या डोंगरामधलं अखंड डोंगरातलं आणि कैलास लेणी. आमच्यावर एक मुलगा होता लष्कर आहे, अण्णा ब्रिटिशांच्या काळात लष्करात गेला म्हणून लष्कर आहे. तो आत गेला, आम्ही सांभाळत होतो त्या की हा जाईल पडेल वरती येईल असं. हे केल्यानंतर तो आत गेला कैलास लेण्यात, परत बाहेर आला, परत गेला परत आला. आणि मला प्रश्न केला त्यांनी, काका म्हणले हे कुणी बांधलं असेल. आधी तो बांधलं म्हणल्यानंतर दुरुस्त केलं, कुणी खोदलं असेल. आपल्याला असा एखादा प्रश्न केला की आपण उत्तर शोधायला लागतो. आपल्याला उत्तर शोधायची सवय लागलेली पुस्तकात ग्रंथात, कारण आपण शिकलोय त्याचं शोधणार. आपण राजे महाराजांचं नाव, त्यांनी आता एक पुस्तक लिहिलंय रामशास्त्रींवरचं खूप जास्त खलपाणी. तर त्या पुस्तकाचा शोध घ्यायचा म्हणजे 300 वर्षाचे ग्रंथ चळावे लागले. ह्याने हे काय नाही, मी म्हणलं बहुतेक हे राष्ट्रकुटांच्या काळात असेल. मग कितवीत मला कळलं, मग लक्षात आलं चामुंडराये करवी येले. गंमत अशी चामुंडराये करवी येले कोल्हापूर निपाणीच्याकडे मोठा बाहुबलीचा हे आहे, दगडामध्ये कोरलेले. आता दगडामध्ये अक्षरं कोरलेली आहेत मराठीतली. दगडामध्ये मराठीतली अक्षरं कोरणारा कोणी असा मंत्र म्हणलाय आणि तो अक्षर कोरलाय असं तो होऊ शकत नाही. शिकलेला असला हा म्हणजे कोणतरी शिल्प. त्या मुलांनी माझ्या डोक्यात हे येईपर्यंत त्यांनी लगेच उत्तर दिलं, आमच्या लोकांनी हे केलं असेल. अजंठा वेरूळ आमच्या लोकांनी खोदलं असेल असं म्हणल्यानंतर अंगावर एकदम असा शहारा उभा राहिला, सगळ्या भावमुद्रा त्यांनीच चितारले. आणि मग लक्षात असं तो पुढे, आम्ही एकच दिवसाची सहल होती पण आमची सहल 3 दिवसाची झाली. तो मुलगा ते वेरूळचं लेणं आणि अजंठा दाखवणारा आमचा गाईड झाला तो. आणि प्रत्येक गोष्ट तो हे करत होता, ओळंब्यात आहे का बघत होता, त्याच्या कमरेला ओळंबा बांधलेला होता. आणि मग लक्षात आलं की एक वडार जो रस्त्याच्या कडेला आहे, जी बाई अंगावर फाटके तुटके कपडे आहेत, माती दगडाच्या कपच्यांमध्ये बसलेली आहे, उन्हात पालामध्ये आहे,
ती पाटा वरवंटा तयार करते म्हणजे काय करते, तर पाटा जो आहे तो काटकोनात असतो, वरवंटा ह्या गोल असतो, असा उंच सकल नसतो, असा जर असेल तर हात दुखायला लागेल, हात दुखाय तो बरोबर समान पातळीत असतो, त्याचे टाके मारलेले असतात त्याला, तेही सारखे असतात. भूमितीचं ज्ञान ह्या वडार समाजापर्यंत आहे, सुताराकडे भूमितीचं ज्ञान आहे, लोहाराला भूमितीचं ज्ञान आहे, सर्व जाती शेतकरी सुद्धा हातात ज्वारी घेतो आणि पेरायला लागतो. आज दूरदर्शनवर सांगतात की विरळणी करा, पूर्वी विरळणी नव्हती, पेरताना असते बरोबर कुठलं रोपामध्ये किती अंतर पाहिजे, दोन ओळीमध्ये किती अंतर पाहिजे, हे सगळं भूमितीचं ज्ञान. खगोल, तारे, ग्रह, गोल, तिथी, वार, नक्षत्र, सर्व भटके होऊन त्यांना ऑगस्ट महिना चाललाय का सप्टेंबर चाललाय का जानेवारी लागलं याचं काही ज्ञान नाही त्यांना. मग चैत्र आला की उगादी आली म्हणजे नवीन पालवी फुटते. इतका ज्ञानसंपन्न समाज आहे. त्यांना आम्ही आमच्या शाळेत आणलं आणि कुंभाराचा मुलगा आहे, पारद्याचा मुलगा आहे, हळूहळू पिवळी गोळी ही डिसेंट्रीवरची गोळी, आपल्याला डिसेंट्री हा शब्दसुद्धा जरा इंग्रजीत असताना बरा वाटतो, डिसेंट वाटतो, खरं तर ती हगवण आहे. हगवण म्हणायला आपल्याला हगणदारी म्हणायला लाज वाटते. मग डिसेंट्रीवरची गोळी, मग पांढरी गोळी आहे ती, याची गोळी, खोकला आला, अशी सगळी डॉक्टरची औषधं आली तिथे. त्याच्या आधी या सगळ्यांकडे खोकला आला तर याची शेंग खायचे, ते बावळीची शेंगा, शंभर एक प्रकारच्या औषधाचं ज्ञान सातव्या आठव्या वर्षी मुलांना होतं. आणि मग लक्षात असं आलं की ह्या ज्ञानाचा उपयोग आपण करून अभ्यासक्रम तयार करावा आणि त्याच्या आधाराने जर शाळा आपण सुरू केली तर एक वेगळी शाळा सुरू होईल, डॉक्युमेंटेशन होईल. आणि मग आम्ही पुढचे 3-4 वर्ष आम्ही ह्या सगळ्या ज्ञानाचं भांडार दिसायला लागलो प्रत्येक जातीकडे. वडार घेतला तर आर्किटेक्ट मधला तज्ज्ञ अशी जमात आहे, एक एक विद्यापीठ इंजिनिअरिंगच्या विद्यापीठातले एक एक भाग घेतला, वैद्यू घेतला तर डॉक्टरीतलं सर्व ज्ञान आहे, सर्जरीपासून सगळं आहे. आणि या सगळ्यांना आम्ही बाजूला लोटलो आणि मेकॉलेजची शाळा आणली. आणि महात्मा गांधींचं एक वाक्य आहे याच्यात, गोलमेज परिषदेला, पहिल्या गोलमेज परिषदेला गांधी गेले नव्हते, मग दुसऱ्या गोलमेज परिषदेला व्हाईसरॉयांनी प्रयत्न करून गांधींना त्या लंडनला बोलावलं. गांधी एकदाच गेले भारतात, आफ्रिकेतनं आल्यानंतर लंडनला त्याच वेळेनंतर गेलेच नाही. आणि त्या परिषदेत ते जे व्हाईसरॉयने सांगितलं की इंग्रज भारतात आले, सगळीकडे शाळा सुरू झाल्या, तुमच्या महिलांना शिक्षण नव्हतं, तुमचा बहुजन समाज जो आहे ब्राह्मण सोडले तर बाकीच्यांना शिक्षण नव्हतं, शिक्षणापासून वंचित राहिले होते, आम्ही आलो आणि सगळ्यांना शिक्षण मिळालं, आम्ही आलो आणि रेल्वे सुरू झाली, आम्ही आलो आणि पोस्ट ऑफिस सुरू झालं, आम्ही आलो आणि सगळा भारत एक झाला. तोपर्यंत तुम्ही भांडत होतात, रानटी होतात. गांधीजी उभे राहिले आणि गांधीजी म्हणले, तुम्ही आलात म्हणून आम्ही खरे तर कुशल होतो. कुशल म्हणजे आपल्याकडे कुशलता विचारतात, तब्येत कशी आहे याला कुशलता. कुशलता ह्याचा अर्थ असा आहे की तुमचा व्यवसाय चांगला चालला आहे ना, व्यवसाय धंदा पाणी सगळं चांगलं असेल तर तुमचं कुटुंब नीट आहे, हे कुशलता विचारण्याचं हे आहे. आपण आता तब्येतच विचारतो डायरेक्ट, पण मूळ कारण काय ते नाही विचारत. ते म्हणले आम्ही स्किल्ड होतो, आधी सगळा भारत स्किल्ड होता, एकही माणूस असा नव्हता ज्ञानसंपन्न नाही असा. स्किल्ड टू अनस्किल्ड, तुमची शाळा आली आणि आम्हाला अकुशलतेकडे आमचा प्रवास झाला, आम्ही अडाणी बनत गेलो. प्रत्यक्ष जीवनातल्या शिक्षणापेक्षा आपण पुस्तकी शिक्षणावरती जास्त, पुस्तकी पूर्वी पुस्तकाचंही शिक्षण होतच, पण छपाई आली इंग्रज आल्यानंतर. पूर्वी हाताने लिहिलं जायचं, बाकी सगळे जण धान्य आजही लागतं, धान्य शेतीतच होतं, शेतीची प्रतवारी, धान्याची प्रतवारी. एक आणखी अनुभव आहे असा म्हणजे ज्ञानाचा. छत्तीसगडमध्ये मी 25-30 वर्षापूर्वी हिंडत होतो आणि तिथल्या माडिया गोंड जातीमध्ये, कल्याण आश्रमाच्या एका ह्याच्यात ना, मुद्री जाती म्हणून गोंड समाजातली महिला संन्याशी पूर्ण वेळ, तिनं मला घेऊन गेली आणि जाता जाता वनस्पतींची नावं सांगतो तिच्या घरी गेलो. मोठी झोपडी होती, एखाद्या वाड्यावडी झोपडी कुडाची, घरामध्ये असंख्य गोष्टी अशा टांगलेल्या होत्या, वाळलेल्या
ठेवलेल्या वेगवेगळ्या वनस्पती आणि तिच्या घरातल्या एक 10-12 महिला बहिणी मावशा अशा डोंगरातनं जाऊन माती घेऊन आल्या. मला शिरडली माती घेऊन काय आल्या. त्यांनी माती ठेवली हरे सगळी आणि भट्टी पेटवली होती त्या भट्टीमध्ये एक मूस ठेवली मातीचं दुसरं भांडं होतं त्यात एक माती टाकली आणि आम्हाला जेवायला वाढलं. आमचं जेवण होईपर्यंत ती माती उकळायला लागली. माझ्याबरोबर पवई आय आय टी आणि पुणे विद्यापीठातले दोघं तिघजण होते एम टेक झालेले PhD करणारे. तर त्याच्यातलं त्यांनी पाहिलं अरे म्हणले ह्या बाईला हे काय. ते म्हणले हे आता लोखंड लोह तयार करतो आम्ही. तर तुला हे लोह कसं काय कळलं. ह्या मातीमध्ये लोखंडाचा अंश आहे कसं कळलं. ते म्हणले ही माती तांब आहे ह्याच्यात. आणि मग गुदरी ताती म्हणली ती दुसरीही माती दाखव आपलेच लोक आहेत काय घाबरू नको म्हणले. मग तिनं आतनं मोठा एक हारा आणला आणि तो ठेवला. तीन भट्ट्यांमध्ये ह्या तिन्ही प्रकारची माती टाकली आणि एकातनं लोखंड उकळून तयार झालं दुसऱ्याच्या तांबं उकळून तयार झालं आणि तिसरं आम्ही पाहत राहिलो तसा धूर निघत होता. ते आपल्याकडे म्हण आहे सगळीकडे मराठीमध्ये की पूर्वी भारतात सोन्याचा धूर निघत होता. भट्टी म्हणलं की आता हातभट्टीशिवाय दुसरी भट्टी माहीत नाही. ही भट्टी गावोगाव होत्या ती सोन्याचा धूर निघणारी सोनं गाळणारी ते दिसायला लागलं सोनं. जवळजवळ ती झोपडी होती त्या बाईंनी ते उकळलेलं सोनं असं मातीवर टाकलं ओतलं. एक 1.5-2 किलो वजनाचा सोन्याचा रस एक 10 मिनिटात तिने आमच्या हातावरती ठेवला सोन्याचं. म्हणजे एक गरिबी अंगावर कपडे नाहीत आणि राहतात ह्याच्यात झोपड्या डोंगरातनं माती आणताय एवढ्या लहान वयातल्या मुली नंतर ते रस आहेत ते वेगवेगळ्या ह्याच्यात मातीच्या ह्याच्यात साच्यात ओतून वेगवेगळी त्यांनी तयार केली. लक्षात असं आलं वडारांच्याकडे आर्किटेक्टचं ज्ञान आहे सौंदर्यशास्त्राचं ज्ञान आहे वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत बुद्धाची मूर्ती आहे अजंठा वेरूळमधली अत्यंत प्रमाणबद्ध आहे. बुद्धाच्या महानिर्वाणाची मूर्ती आहे ती अशी पोहोडलेली आणि आत्ता एका क्षणापूर्वी बुद्धाचे शेवटचे श्वास गेले असावेत अशी मूर्ती आहे अजंठामध्ये. दगडामध्ये छन्नी हातोडीने कोरणारा हा अडाणी कसा म्हणावा. या बाईने सोनं काढलं आणि यांनी विचारलं की होन कळसकर त्याचं नाव. ते यांनी सांगितलं होन नावं आमचं विचारलं. ती बाई म्हणली की अरे होन कळसकर म्हणजे तुम्ही आमच्या बिरादरीचे त्याला काही कळे ना. तो म्हणला मला कानात म्हणलं मी तर देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण आणि ही बाई माडिया गोंडे आणि ती म्हणते हा माझ्या बिरादरीतला. तिच्या लक्षात आलं हो न म्हणजे सोनं म्हणले ह आणि स हळक्षज्ञ हो न म्हणजे नाणं सोनं कळस सोन्याचा कळस करणाऱ्यांच्या ह्याच्यातले तुम्ही आहात. आता तुम्ही भले ब्राह्मण झाला असाल पण तुमचं मूळ जे आहे ते आमच्यासारखं ते सोनं मातीतनं काढणार. त्या बाईला विचारले तुला कसं काय कळलं. आणि मग एक लक्षात असं आलं भारतातल्या ज्ञानाची परंपरा ही जंगलात मागास अशा ह्याच्यातनं सुरू झाली. आणि मग ऋषी मुनी त्यात जन्माला आलेले म्हणजे सर्व ऋषी मुनींनी वेद लिहिणारे उपनिषद लिहिणारे हे बहुजन समाजातून आले ज्ञानी झाले. पुढे लोक त्यांना ब्रह्मज्ञान सर्व ज्ञान माहिती आहे तो ब्रह्मज्ञानी तो ब्राह्मण. ब्राह्मण हा वर्ण नाही तो ह्या सगळ्या समाजातून वरती आलेलं जसं ताक घुसळलं की लोणी येतं तसं समाजातलं ज्ञानी वर्गाला लोक ब्राह्मण म्हणले. मग जन्मानी तो हे झाला. तक्षशिला नालंदा उद्ध्वस्त होण्याच्या आधी सर्व समाज हा इतका ज्ञान संपन्न होता. त्यामुळे कोणी म्हणतं मध्येच भाषणात येते त्यांना की सरस्वतीनी बहुजन समाजाला काही दिलं नाही ते 3.5% दिलं फक्त. मला या पालापालात इंटर्न लक्षात आलं की बहुजन समाजाला सरस्वतीनं भरभरून दिलं आणि हे जे राहिलेले जे आहेत त्यांना तू शिकलास तरच तुला ज्ञान मिळेल. याला घरातून परंपरेने येणार ज्ञान सरस्वतीचा गुप्त प्रवाह बहुजन समाजात आस्था गायत आहे असा ज्ञानसंपन्नता ही आहे. त्यामुळे त्या प्रकारचा अभ्यास करून पुनरुत्थान समरसता गुरुकुलम
चिंचवडला आम्ही एक शाळा सुरू केली ज्याच्यात पहिलीपासून आयुर्वेद, अभियांत्रिकी, विणकाम, मूर्तिकाम, शिल्पकाम, मधुबनी, वारली सर्व प्रकारचं शिक्षण जवळपास आम्ही 40 विषय पहिलीपासून मुलांना शिकवतो. आमच्याकडचे शिक्षक ह्या सगळ्या विषयाचं शिक्षण घेऊन आले. आता मुलं अशी झालेली आहेत की बाहेरच्या शाळेत म्हणजे मेकॉलेजची शाळा पण म्हणून सरकारी त्या शाळेतल्या 5वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीतल्या मुलाला फक्त लेखन वाचनच येतं, पुस्तकातलं उत्तर लिहिता येतो. आमच्याकडच्या मुलाला ते लेखन वाचन तर येतच पण उपनिषद येतात, यजुर्वेद. आता आमच्याकडे 3 अध्याय मुखोद्गत झालेली पारधी, धनगर, वडार, कैकाडी, बौद्ध, मातंग अशी मुलं आणि मुली आहेत. आणि त्यामुळे एक वेगळी औषधीच्या याच्यामध्ये तर आम्ही कोरोनाच्या काळात आमच्याकडे 350 मुलं होती. कलेक्टर येऊन गेले, सगळे येऊन गेले, घरी पाठवा, कशाला जबाबदारी घेता. आम्ही त्यांना दाखवलं की आमच्याकडे कुणी आजारी नाही पडलं. आजारी का नाही पडलं तर परंपरागत सर्व प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, त्याच ज्ञानाच्या आधारावरती त्यांनी औषधाचे हे केले, त्याच ज्ञानाच्या आधारावरती आम्ही अनेक जणांना औषधं त्या काळात पुरवली. त्यामुळे एक कला संपन्न पारंपरिक भारतीय परंपरा देणारं जे आता नवीन अभ्यासक्रमात येत आहे ते आमच्याकडे अभियांत्रिकी म्हणजे ओतकाम करणारी 6वी 7वीतल्या मुली आहेत, मुलं आहेत. सुतारकाम करणारे घर बांधायचं असेल तर घराचं डिझाईन कॉम्प्युटरवरती करतात ऑटोकॅडमध्ये आणि घर तयार करतात. त्यामुळे आधुनिक आणि पारंपरिक या दोन्हीचा मेळ घालणारं यमगरवाडीच्या आणि पालापालातनं हिंटाना लक्षात आलं ते आम्ही आता पूर्ण शाळा उभी केली. शासनाने मान्यता दिली त्या अभ्यासक्रमाला. मगाशी जो एक उल्लेख झाला की समाजाकडून एवढी सगळी कुशलता असून सुद्धा या जमातींचं शोषण प्रचंड प्रमाणामध्ये झालं, विशेषतः महिला त्यांना कुठल्या भोगांना सामोरं जावं लागलं याची अनेक उदाहरणं सरांच्या पुस्तकामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये एक शारदी जत्रेमध्ये पळवली जाते आणि 2 दिवसानंतर तिचा मृतदेह असा ओढ्याच्या काठावरती रक्ताने माखलेला सापडतो. किंवा एक पारू मामी म्हणून एक त्याच्यामध्ये आहे की ते चौघेजण तिला झोपेतच उचलतात आणि अत्याचार करतात आणि दुसऱ्याशी नवराही सोडून देतो. ह्या सगळ्या जमातीमधली या शोषणानं जी स्त्री तिचं स्थान काय आहे, तिच्यातनं कशी उभी राहते आहे. तसं स्त्री समाजात म्हणजे भारतात, हिंदू समाजात, सर्व जगभरात ही स्त्री अत्याचाराची प्रथम बळी पडते. सुशिक्षित आणि असा साक्षर असणारा वर्ग आपण पाहतो मुंबई, दिल्ली, गेल्या 25-30 वर्षात अत्याचाराच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या कुणी फार अडाणी लोकांनी केलेल्या आहेत असं नाही. पण जसजसं ही आक्रमणं होत गेली, ज्या आक्रमणांमध्ये परकीय आक्रमकांनी मंदिरं तोडली, ज्या शाळांचे गुरुकुलसारखे व्यवस्था होती ती उद्ध्वस्त केली, जी तक्षशिला नालंदासारखी विश्वविद्यालय उद्ध्वस्त केली आणि इथून संपत्तीची लूट तर नेलीच पण महिला लुटून नेल्या. आपण जर फाळणीचा काळ आठवला तर पाकिस्तानमधनं रेल्वे यायच्या भरभरून, त्याच्यामध्ये लहान मुलं, म्हातारे, तरुण प्रेताचा खत असायचा, महिला नसायच्या. म्हणजे गावाच्या गावं लुटली, महिला नाही, महिलांची प्रेत नाही, महिला लुटून नेल्या. हा सतत 700-800 वर्षाच्या काळामध्ये हे घडत गेल्यामुळे त्या त्या जाती जमातीने आपल्या समाजावरती बंधनं लागली की बाहेर संध्याकाळ झाल्यानंतर पाणवठ्यावर जाऊ नका. पाणवठ्यावर गेले कोणी उचलून नेलं, अत्याचार झाला, परत आणून गेलं. एकमेव राजा ह्या 1500-2000 वर्षात होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्या शिवाजी महाराजांनी ह्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्धच उभे राहिले, स्वराज्य स्थापन करण्याचं जे आहे, लांजाचा पाटील जो आहे त्याचे हातपाय तोडले, ते महिलेवर अत्याचार केले म्हणून तोडले. 15-16 वर्षी शिक्षा सोडवलेली आहे शिवाजी महाराजांनी. त्यामुळे सर्वात प्रथम महिलांचं सुरक्षा, महिलांना संरक्षण देणं हे सर्व धर्माच्या याच्यामध्ये अंतर्गत बंधनांची जी आहे मालिकती आहे.
पण आता स्वातंत्र्य आलंय, स्वातंत्र्य आलंय तर महिला अधिक सुरक्षित व्हायला पाहिजे. पालापालावरती आहेत, जेलमध्ये होत्या, तुरुंगात सेटलमेंटमध्ये, तिथे सुरक्षित होत्या, तिथे अत्याचार नाही होत होते, बाहेर आल्यानंतर अत्याचार व्हायला लागले. मग एकीकडे समाज साक्षर झाला आहे, एकीकडे सुसंस्कृत झाला आहे, एकीकडे शिकला आहे, सवरला आहे असं आपण म्हणतो, पण मग हे अत्याचार होत आहेत. याचा अर्थ कुठेतरी शिक्षणाच्या बरोबरीनं काहीतरी द्यायला हवं होतं, ते कमी झालं. तुकोबांची गाथा आता आपल्या समोर नसते, ज्ञानेश्वरांची हे नसते, रामायण महाभारत तर आपल्या घरात नाहीच आहे. त्यामुळे अशा हा धर्म जो खरा नीती सांगणारा जो आहे तो लुप्त झाला, आणि त्यामुळे ही अत्याचाराची मालिका सुरू झाली. गावागावात पालावरची महिला दिसली, गुंड येतात, उचलून घेऊन जातात, अनैतिक व्यवहार होतात. कोल्हाटी समाजाचं तर शोषण प्रचंड प्रमाणात आहे. त्यातल्या काही मुली आता शिकल्या, काही मुलं शिकली यमगरवाडीच्या ह्याच्यातनं. नेरलं जे गाव आहे तिथे भारत माता वसतिगृह आम्ही, पहिला दिवस असा होता की मुलींना त्यांच्या आयांनी वेगवेगळ्या कला केंद्रातनं मुलींना पाठवलं, ते मेकअपचं साहित्य घेऊन पाठवलं शाळेत. म्हणजे समस्या जी होती ती मेकअपचं साहित्य आता त्यांच्या हातातनं काढल्या, ते रडायला लागल्या. कारण जसं ह्याची छन्नी हातोडी हे त्याचं जगण्याचं साधन होतं, तसं मेकअपचं साहित्य हे सुद्धा जगण्याचं साधन होतं. पण ते जगण्याचं साधन आहे, शोषणाचं साधन आहे हे समजायला वेळ लागला. त्यातली एक मोठी मुलगी झाली किरण मुसळे म्हणून, आणि ती म्हणजे तिची आई खूप नृत्यांगना प्रसिद्ध होती, कादंबरी मुसळे होती, तिची आईसुद्धा नृत्यांगना होती. मला त्या सगळ्या पालापालातनं घेऊन गेल्या त्यांच्या वेगवेगळ्या तमाशाच्या फडात आणि ह्याच्यात, आणि लक्षात असं आलं की बाहेर एक रुपयाला चहा मिळतो, तो ह्यांच्या इथे आला की 10 रुपयाला, कारण हे पैसे कमवतात. हे सगळं सांगायला कळायला त्यांना 5-10 वर्ष लागली, आणि आज आता ती मोठी UPSC ची परीक्षा देऊन कलेक्टर म्हणून लागली. अशा आता शेकड्यांनी मुलं मुली कोल्हाटी समाजातल्या उभे राहिले, पारधी समाजातले उभे राहिले. त्यामुळे आता ज्या पारधी बाईला नुसतं पाहिलं दुसऱ्याकडे आणि हसली तर तिला तेलातनं हात काढावा लागायचा, उकळत्या तेलातनं हात असे झाकून घ्यायचे ते पदराखाली. अशा बैठका मेळावे व्हायचे, त्यात निम्म्या महिलांचे हात पदराखाली झाकलेले असायचे. आता त्या उजळ माथ्याने हिंडायला लागल्या, समाजामध्ये वावरायला लागल्या, समाजात वावरायला लागल्या, स्वतःचं रक्षण कसं करावं हे त्यांना कळू लागलं. संविधानामध्ये आपल्यासाठी काय सांगितलेलं आहे, आम्ही अनेक पालातनं अनेक जाती जमातीतनं संविधान समजावून सांगण्याचे वर्ग घेतले महिलांना गेल्या 20-21 वर्षात. आपल्याला सुशिक्षित माणसाला संविधान माहीत नसतं, पण ह्यांना आम्ही हे सांगितलं नाही, कायद्यातले ही कलम आहेत, ही तुमच्या याची आहेत. आता महिला पोलिसांशिवाय हात लावायचा, हात लावायचा नाही हे त्यांना कळलंय. कोणी कलेक्टर येवो काही येवो लांबून बोला असं आता मुली सुद्धा म्हणू लागलेल्या आहेत. काही जमातीमध्ये नवऱ्या मुलानं जर हुंडा दिला नाही तर मुलीला परत आणून दुसरं लग्न लावून द्यायचे, असं पण म्हणजे ते जमातीमधून जे शोषण पारधीमध्ये हे जास्त आहे. मुलीला विकलं जायचं, आम्ही त्याच्यावरती काही प्रयत्न केले, ते आमच्यावरती कसे उलटले. एका पंडित भोसले त्याची मुलीचं लग्न ठरलं, आम्हाला बोलवलं त्यांनी, मग आम्ही त्याला सांगितलं काही पैसे बिसे घेऊ नको तू नवऱ्या मुलाकडनं, त्यांनी नाही घेतले. आता म्हणले आपण कार्यकर्ते आहोत, मी पैसे नाही घेणार. 2 वर्षात त्या शिक्षक होता तो मुलगा, आम्हीच त्याला शिकवून मोठं केलं, ही शिकलेली होती. 2 वर्षात त्याला दुसरी मुलगी आढळली शिकलेली, आणि हिला सोडलं त्याने, ही घरी आली. आता हे घडण्यामागचं कारण म्हणलं घरी का त्याला भेटलं. ते जर अनेक महिला पैसे दिलेले असतील वडिलाला तर वडील तिला परत नाही आणत, किंवा नवरा ही माझ्या मालकीची वस्तू आहे ही सोडणार नाही मी, मी तिला विकत आणलेलं आहे. फुकट दिलेलं कसंही वापरलं ते चालतं, आणि कर्जासाठी गहाण सुद्धा ठेवलं जातं. गहाण ठेवतात अनेक जातींमध्ये अजूनही हे आहे. काही वेळेला काय आहे, दुसऱ्या व्यवस्थाच नाहीत. कातकरी समाजातली मुलं आहेत, हे वांदरदरे वगैरे इकडे जे आहेत
त्यांच्या मुलांचे कष्ट चांगले करतात, पण शेतकऱ्याच्याकडे एक 5,000 दे आणि मग ही मुलगी 2 वर्ष 4 वर्ष 5 चे 25 होतात, ती मुलगी कधी सुटत नाही. असा अत्याचारातल्या ह्या कहाण्या आता हळूहळू कमी व्हायला लागलेल्या आहेत, पण अजून पूर्णतः संपलेत असं नाही. अनेक प्रत्यक्ष जीवनातले अनुभव आहेत सरांकडे. आपल्याकडे माझं वेळेकडे लक्ष आहे, कारण माझ्यामुळे पुढच्या कार्यक्रमांना उशीर होऊ नये याची मला कल्पना आहे. प्रश्न माझ्याकडे प्रचंड अनेक आहेत आणि पुढच्या जेवढी वेळ आमच्याकडे उपलब्ध आहे त्या वेळेमध्ये जास्तीत जास्त त्यांचे अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील. सर, आपल्याला असं दिसतं की असे जे शोषण झालेला जो वर्ग असतो तर त्याचा वापर राष्ट्रविघातक कृत्यांसाठी करण्याकडे अशा प्रवृत्ती आहेत की नक्षलवादाकडे अशा लोकांना वळवणं किंवा समाजविघातक गोष्टींकडे वळवणं, मग हे सगळ्या ह्या सगळ्या जे जमाती आहेत त्यांच्यावरती पिढ्यापिढ्या अन्याय झाला तर त्यांना तुम्ही विघातक याच्यापासून न नेता विधायक कार्याकडे नेण्याचा जो प्रयत्न केला आणि मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हिंदू चिंतनातून त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जो प्रयत्न आपण केला तर त्याविषयी आपण काय सांगितलं? ज्यावेळेला या सगळ्यांमध्ये हिंडायला लागलो आणि त्यांच्या कृतीचा अभ्यास, पारध्यांमध्ये रेडा कापतात, प्रत्येक याच्यात वेगवेगळ्या प्राण्याची हत्या केली जाते, त्याच्यात ते किल्ला बांधतात असतात छोटा आणि त्याच्यावर एक ध्वज उभा करतात, पताका भगव्या आणि भगव्या रंगाची पताका, मग ते त्या रेड्याच्या भोवती सगळे नाचतात. आभरण असे रंगीबेरंगी लेंगा घातलेला असतो, म्हणजे ते गाणी म्हणतात. ते गाणं जे म्हणतात त्याचा अर्थ लगेच कळत नसे वागरी भाषेत ते असल्यामुळे. खूपदा ऐकल्यानंतर मग हळूहळू त्याचं हे कळायला लागलं. ते जिबलो 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 असं बोलायचे, नाचायचे आणि मग लक्षात असेल हा जिबलो म्हणजे जी बोलो, मग जी बोलो म्हणजे जय बोलो, मग हा जय बोलो म्हणजे काय आहे, कुणाचा जय बोलो, त्याचा शोध घेतला. आणि मग गाणं जे आहे त्या गाण्यात वागरी भाषेतलं गुजराती मारवाडी भाषेतलं गाणं ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची फोड करून ऐकल्यानंतर लक्षात आलं की राणा प्रताप, पृथ्वीराज चव्हाण, पुंजा भिल्ल यांच्या कहाण्या आहेत त्याच्यात. पुंजा जिबलो, पुंजा जिबलो, पुंजा जिबलो, पुंजा काय? मग राजस्थानात पुंजा भिल्ल होऊन गेला, जो मुसलमानांच्या आक्रमकांच्या विरुद्ध त्यांनी केलं, इंग्रजांच्या विरुद्ध आक्रमकांचे राणा प्रताप ही आहे. आणि मग ह्या एक एक कहाणी, मग त्याचा इतिहास लिहून तो त्यांना सांगायला सुरुवात. आणि भारतीय स्वातंत्र्य समरामध्ये सुद्धा या जमातींचं योगदान खूप मोठं आहे. खूप मोठं आहे, म्हणजे मुख्यत्वे करून ज्या काळामध्ये सर्व राजे सर्व संस्थानिक यांनी शस्त्र खाली ठेवली, तैनाती फौज स्वीकारली, पेशवाई हा शब्द, खरं तर पेशवाई हा शब्द इंग्रजांनी आणला, ती शिवशाहीच होती. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाने निर्माण झालेलं राज्य जे आहे ते शाहू महाराजांच्या याच्यात पदरी हे सेनापती प्रधान, ती पेशवाई हा शब्दच नाही, तो ग्रँड डॉफनी प्रथम वापरला. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यात भिल्लांचे अनेक लढे आहेत पूर्ण देशभरात. 1757 प्लासीची लढाई ते 1857 ह्या काळामध्ये पूर्ण भारतभरात ज्यांनी भारत जागृत ठेवला ते भटक्याने विमुक्त आहेत. सोरटी सोमनाथ, सौराष्ट्रातलं सोमनाथाचं मंदिर आहे, ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजेंद्र प्रसाद आणि काकासाहेब गाडगिळ यांनी पुन्हा बांधून काढलं सरकारने. म्हणजे रामजन्मभूमीचं मंदिर हे आता होत आहे, तसंच ते स्वातंत्र्य मिळायला मिळायला तेही मंदिर उभं राहिलं. ते मंदिराचं रक्षण करणारा समाज कळला, सेतू माधवराव पगडी म्हणून इकडे मराठवाड्यात संशोधक होते, त्यांनी एक चार तोळी लिहिले की वाघरी समाजाने याच्याकरता खूप मोठा लढा दिला. आणि 1857 ते 1860 अशी 4 वर्ष ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देऊन ही 60-70 गावांचं संस्थान देशात
मुक्त केले इंग्रजांपासून. मी तिथे गेलो, शोध घेतला, 60-70 गावं 100% वाघरी म्हणजे पारधी समाजाची दिसली. आणि मग सोमनाथाच्या मंदिरापासून, जुनं मंदिर जे आहे त्याच्यापासून अशा समाध्या आहेत 1500 याच्यातल्या, आणि त्याच्यावरती कोरलेलं होतं, हा सिसोदिया, हा सिसोदिया, हा सिसोदे, हा सिसोदे. मी माझ्याबरोबर सगळे पारधी नेले होते. ते म्हणले सिसोदे म्हणजे हा पारधी आहे, वाघरी आहे, पाहिजे समाधी बांधलेली आहे, खाली हे लिहिलेलं आहे, काळ लिहिलेलं आहे. आणि मग लक्षात आलं, त्यातली कागदपत्र सगळी शोधली, तर 1860 शमशेरसिंग भोसले ह्याला इंग्रजांनी फाशी दिलं, आणि त्याच्याबरोबर 1200 जणांना, स्त्री पुरुष यांना फाशी दिलं. आता पारध्याला फासावर लटकवायचं काय, कारण गोळ्या घालून मारून टाकायचं, अजूनही गोळ्या घालून मारतातच. तर त्याचं स्वातंत्र्य लढा आहे, त्याची गीतं आहेत, असं लक्षात आलं. वडार, बेरड, रामोशी, लमाण, बंजारा, टकारी, रजपूत भामटा, पारधी, कैकाडी या सगळ्या जातींनी 100-101 वर्ष इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला, म्हणून त्यांना गुन्हेगार घोषित केलं, राजद्रोह केला म्हणून गुन्हेगार घोषित केलं, तो कायदा आणला आणि अख्ख्या जाती या दिसेल तिथे जेलमध्ये टाकायचा कायदा. त्यामुळे या स्वातंत्र्य सैनिक हा दर्जा त्यांना मिळाला पाहिजे, त्यांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे, त्यांच्या जमिनी इंग्रजांनी लाटल्या. वनांचा वनाधिकार कायदा जो आहे आता आला, पेसा कायदा 20 वर्षापूर्वी, इंग्रजांनी 1828 सगळं जंगल आपल्या ताब्यात घेतलं, त्यामुळे जंगलात राहणारा जो जनजातीचा वर्ग आहे तो हे झाला. यांचे लढे हे ह्या मधल्या कालखंडातले जे इतिहासकार होऊन गेले, प्रामुख्यानं थापर वगैरे जे आहे डावे विचार, हा, ते ह्यांनी हे मार्क्सवादी विचारांचे ब्रिटिशांचे ह्याच्यातले असल्यामुळे ह्या लढ्याचा इतिहास त्यांनी आणलाच नाही. आत्ता आत्ता हा समायला लागला. जवळजवळ 25-25 क्रांतिकारकांची नावं, छोटू सिंग लमाण म्हणून सोरापूर धारवाडच्या जवळचं गाव, त्यांनी जतचं जे संस्थान होतं जमखिंडीचं, त्याच्यात तो सरदार होता, बेळगावच्या छावणीवरती हल्ला केला, त्या छोटू सिंग लमाणच होता तो, धर्माप्रताप वंजारी म्हणून होता, त्यांनी तेलगावची लढाई केली. घोड्यावरती असलेला इंग्रज अधिकारी तलवारीच्या एका घावात घोडा आणि तो इंग्रज या दोघांचे दोन तुकडे केले, हनत बाबा. हा, अशी अनेक वे आहेत, म्हणजे बिरसा मुंडांसारखं नाव आहे. अशा क्रांतिकारकांनी ही क्रांतीची ज्योत, शिवाजी महाराजांपासून आलेली, चंद्रगुप्तांपासून आलेली, ही सगळी तेवती ठेवली. त्यामुळे हा इतिहास त्यांना सांगायला लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण कोणी चोर दरोडे करू नये, आपण या देशाकरता आपलं रक्त सांडलेलं आहे. लमाणांचा इतिहास तर सगळ्या जगभर आहे, जगात, म्हणजे पाकिस्तान झाल्या निर्मितीनंतर लमाणांची एक तुकडी हंगेरी, पोलंड, फ्रान्स अशा सगळ्या ह्याच्यात आहेत, जर्मनी, आणि तिकडे त्याला रोमानी म्हणतात, जिप्सी, नोमॅडिक ट्राईब. हा, नोमॅडिक ट्राईब. त्यांची भाषा आजही लमाणी भाषा आहे, मारवाडी भाषा आहे. त्यांच्या जी नावं ठेवलेली जातात ती राम, कृष्ण, पांडव यांचीच नावं आजही आहेत. बरं, हे 200 वर्ष झाली तिकडे. धर्म बदलला, संस्कृती नाही बदलली. आपल्याकडे धर्म बदलल्यानंतर संस्कृती बदलली आणि त्यातनं संघर्ष दिसतो. ते युरोपामध्ये राहिले, ख्रिश्चन झाले किंवा इस्लामी झाले, अफगाणिस्तानातल्या टोळ्यांमध्ये सुद्धा अनेक भारतीय, ज्याला म्हणता येईल भारतीय संस्कृती जपणारे असे जे आहेत, नावं बदलली त्यांची पण संस्कृती बदलली नाही, असा हा लमाण समाज जगभर आहे. आपल्याकडे पण शिकलगार मुसलमान आहेत. हा, तोही शिकलगार आहे. काही वेगवेगळ्या प्रकारच्या मुस्लिम जाती आहे, छप्परबंद आहे, छप्परबंद आहे. हे सगळे त्या सैन्याच्या याच्या तुकड्यांमध्ये खोगीर तयार करायला किंवा नाल खोकणारा, नालबंद, हे सगळे असले. त्यामुळे त्यांच्याबरोबर राहून देव देवता सगळे मंदिरं तोडलेली व यांच्याच बरोबर बसायचे, यांच्यासारखे नमाज पडायचे आणि झेंडे लावायचे असं. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचा खूप मोठा सहभाग आहे आणि ह्या याच्यात
दोन वीर तर आपल्याला माहित आहे, ज्यांचं नाव आतापर्यंत दरोडेखोर होत होते, तंट्या भिल्ल, उमाजी नाईक. उमाजी नाईक हे बेरड रामोशी समाजातले, ते स्वतःला राजा म्हणूनही त्याने घेतलेलं होतं. आणि तंट्या भिल्ल हे भिल्ल समाजातले, तात्या नाव होतं त्याचं. ते तात्या तात्या इंग्रजांना सगळा अपभ्रंश केला त्यांनी, त्यातनं तंट्या झालं. असे हे दोन माहिती आहेत. पण त्यांचाही अजून आता कालपरवापर्यंत इतिहासात चोर दरोडेखोरात उल्लेख होता. त्यामुळे ह्या जाती जमाती ह्या भारतीय संस्कृतीच्या रक्षक आहेत. संस्कृती पुढे चालत आणणार, वैदिक काळापासूनचा एक प्रवाह त्यांनी इथपर्यंत आणलेला आहे असा हा सगळा समाज आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये जे त्यांच्यासाठी काम केलं, अनेक प्रकल्प जे आपण राबवले, भटके विमुक्त विकास परिषद त्याच्या माध्यमातून आपण काम केलं, यमगरवाडीचा आपण उल्लेख केला, डोंबारी समाजासाठी अंसारवाडा प्रकल्प, मर्यादीवाल्यांसाठी मरगम्मा पेनूर प्रकल्प, बीडमध्ये नंदीबैलवाल्यांसाठी प्रकल्प, मग कोल्हाट्यांसाठी प्रकल्प, असे अनेक प्रकल्प प्रभुणे सरांच्या माध्यमातून त्याचं काम, फार मोठं काम. आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, माझी खंत आहे खरं म्हणजे. परंतु जेवढं आपल्या जेवढी वेळ आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना अजून बोलतं करणार आहोत. सामाजिक कार्य जे आपण उभं केलं त्याला सत्तेचं जर पाठबळ असेल, राजकीय नेत्यांचं पाठबळ असेल, तर त्याला त्याच्यातनं चांगलं काम चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतं. त्यामुळे आपला अनुभव या संदर्भात काय आहे की कसं आहे की आज जात हे सगळ्यात मोठं राजकीय अस्त्र बनलेलं आहे, आरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो आहे. मग या सगळ्या जाती जमाती जे आहेत तर त्यांचं उत्थान, त्यांचा उत्कर्ष आणि राजकारण, आपले अनुभव काय? थोडा अवघड प्रश्न असतो, परंतु वेगवेगळी आंदोलनं आम्ही केली, खूप आंदोलनं झाली, म्हणजे मतपेढी म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा जो धोका. आणि या आंदोलनाच्या ह्याच्यात जे विद्यार्थी परिषदेत होते, संघात होते, आणि जे मंत्रीपदापर्यंत पोचले असे महाजन होते, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर, गोपीनाथराव मुंडे, मुंडे हे आणि आम्ही बरोबर राजकारणात ते ज्यांचा आंदोलन आणि ते उपमुख्य त्याने नागपूर घोषणा केली 93-95 आणि आमच्या इकडचे कार्यकर्ते घेऊन तिकडे 4 महिने त्या भागात सगळं केलं. आणि विधानसभेमध्ये लक्ष्मण माने वगैरे यांना विचारले, विधान परिषद मुंडेंचा मला तू पण तसा मंत्री झाल्यान एक महिना त्यांचा शपथ ते हे पोचले, ट्रॅव्हल रेल्वे करत करत पोच 12 तास लागले, ते सगळे लगेच झाले. त्या जंगलामध्ये काटोल आणि असा जो शेषनगर भाग आहे, खूप जंगल घनदाट अरण्य, त्याच्यामध्ये 10,000-11,000 पारधी सगळे मुंडे येणार. मग मुंडे येणार आहे कळल्यामुळे ते असा मांडव कडेकोट बंदोबस्त, आणि कोणालाही त्या पारध्यांना काही आत मांडपात येऊन दिलं नाही. जे गाडी घेऊन आलेत नागपूर इकडून तिकडून कार्यकर्ते ते सगळे बसलेले होते. मुंडेंनी ते पाहिलं, म्हणले उठा म्हणले सगळे बाहेर जा. आणि त्या पोलिसांनी सांगितले, जे बाहेर तुम्ही ज्यांना अडवलेलं आहे, जे घोषणा देत आहे त्यांना आत येऊ द्या. सगळे पारधी आत आले, वरती बसले होते तर वरनं ते खाली उतरले आणि त्या बायांमध्ये जाऊन बसले. एक तासभर त्यांचं माईकवरनं बोलणं आणि त्या बायांच्या समस्या ऐकून घेते, एकही असे नव्हते की त्या बायांनी त्यांना हात धरून ओढले की माझा ऐका, माझा ऐका, माझा ऐका. एवढं प्रेम एखाद्या राजकीय नेत्याला सामान्य लोकांचं, म्हणजे ज्याला काही मिळालेलंच नाहीये. आणि याने व्यासपीठावर न बोलता खाली जाऊन बसले. त्यावेळी पोलिसांची यांची तारांबळ उडाली, पण ते म्हणले मी तुमच्यातलाच आहे, मी भटके उमतातलाच आहे, थोडा शिकलो म्हणून मी असा इथे जाऊन बसलोय. आता हे असल्यामुळे अनेक प्रसंग असे आहेत, आम्ही मोर्चे काढले पोलिसांचे, म्हणजे
PSI अधिकारी वरती कळवायचे ते इनामदारना अरविंदेना आमदार मुंडेना सांगायचे की ते प्रभुणेला जरा आवरात काय घेराव घालून बसलेले आहे. मुंडे म्हणले की त्याचे जे प्रश्न आहेत त्यांनी आणलेले ते प्रश्न तुम्ही सोडवा, त्याला आम्ही सांगू शकत नाही, कारण आम्ही जे करायला पाहिजे शासनाने ते आम्ही करू शकलो नाही तर ते करतोय. आणि आज पहिल्यांदा हे सगळी लोक या प्रकारे तुमच्याकडे येत आहेत तर त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. पुढची 5-10 वर्ष अनेकांनी प्रयत्न केले. नंतर अगदी अलीकडे म्हणजे 11-12-13 याच्यामध्ये आबा म्हणजे आर पाटील हे गृहमंत्री होते आणि असेच एक मोठी जाळपोळ झाली आणि 11 पारधी मुलं आणि बाया यांना जाळून मारलेलं होतं माढ्याकडे. त्यांनी मला बोलावलं आणि मग आमचं हे काम पाहिलं. त्यांनी पारधी पुस्तक विकत घेतलं 1000 पुस्तकं आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होती त्याच्यामध्ये प्रत्येकाला हे वाचायला दिलं. आपण काय केलं पाहिजे समाजाकरता, पोलीस हे खलुरक्षण आयोग पण खलू रक्षण दुर्जनांचं रक्षण करणे हे पोलीस झालेले आहेत आणि जो चांगला आहे सद रक्षण आहे त्याच्याऐवजी सदवर्तन करणाऱ्याला तुम्ही पकडून आत टाकता, जमीन मागता, आणि जो दुर्जन आहे दारूवाला हे आहे ते मोठमोठे त्यांना लगेच सोडता जमिनावर, हे त्यांनी जाहीर त्या सांगितलं. आणि ह्या वाक्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, सदरक्षण आहे तर सत्याचे वागणारे जे ते पुस्तक वाचा. आणि आता पारध्यांना असं उठसूट पकडून आणण्याचं न करता त्याच्यात सुधारणा करा. पूर्ण महाराष्ट्रात पुढचे 3-4 वर्षात त्याचे उत्तम हे मिळाले. अनेक अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी मेळावे घेतले, विदर्भात घेतले, सोलापूरकडे घेतले, त्यांचे जात पंचायतीमध्ये जाऊन बसले, कलेक्टर जाऊन बसले, जमिनींचं वाटप केलं अनेक ठिकाणी. असा राजकारणी आणि सामाजिक याच्यात हा माझा प्रवास खूप छान. म्हणजे आर पाटलांवरती मी एक लेख लिहिला होता, ते गेल्यानंतरचा लेख आहे, संघाबाहेरचा स्वयंसेवक. आता म्हणजे इतकी सज्जनता त्यांनी हे केलेली होती. नाही, वेगवेगळ्या सरकारांनी या भटक्या जमातींचे आपल्या कामाची दखल घेतलेली आहे. त्याच्यातनं अनेक आयोग पण निर्माण झाले. वाजपेयींनी न्यायमूर्ती नाईक आयोग नेमलेला होता, किंवा काँग्रेसने आणखी एक आयोग नेमला होता, नंतर मोदी सरकारने भिकू इदाते दादा इदाते यांची समिती नेमली. पण हे सगळे आयोग अनेक योजना त्याच्यातनं उभ्या राहतात या सगळ्या वर्गासाठी. परंतु ज्या समाजाला स्वतःचं गाव नाही, नाव नाही, कचऱ्या दगड्या पिस्तुलं अशी ज्यांची नावं आहेत, तर अशा लोकांपर्यंत या सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ पोहोचतो का, आणि तो पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे सर? आत्तापर्यंत आंदोलनं करत असणारा नेतृत्व होतं, आता ह्याच्यातून अनेक कार्यकर्ते तयार झाले. महाराष्ट्र सरकार हे राज्य हे पहिलं राज्य की त्यांनी भटके मुक्तांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आरक्षणाची. अजून केंद्रात यासाठीचं आरक्षण नाही आहे. ब्रिटिशांनी पहिल्यांदा जे समाज कल्याण बोर्ड तयार केलं ते या भटके विमुक्तांसाठी होतं, गुन्हेगार जमातींसाठी होतं. ते भटके समाज कल्याण बोर्ड सर्व मागासवर्गीयांसाठी झालं आणि याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र व्यवस्था केली. आता मध्य प्रदेश सरकारने त्याकरता आयोग नेमला आहे, त्याच्याकरता व्यवस्था केली आहे. वेगवेगळ्या राजस्थान सरकारने केलेली आहे, युपीनी केलेली आहे, हरियाणाने केली आहे. त्यामुळे आता एक व्यापक प्रमाणामध्ये भटक्या विमुक्तांच्या वेगवेगळ्या ज्या कला कौशल्य त्यांच्याकडचं ज्ञान त्याचा अभ्यास करणारे आता अनेक ग्रंथ निर्माण झाले गेल्या 25-30 वर्षात. आणि शासनाने जसे आदिवासी जनजाती एक आयोग नेमला आहे तसा यांच्यासाठीही नेमला आहे. भिकूजी म्हणजे दादा इदातेनी त्याच्यावरती खूप काम केलं. पूर्ण भारतभराचं सर्वेक्षण करून त्याचंही सादरीकरण केंद्र सरकारकडे केलेलं आहे. त्यामुळे आता ही जागृती निर्माण झालेली आहे. पूर्वी राजकीय पक्ष हा मतदाता नसल्यामुळे राजकीय पक्ष जो मतदान करतो त्याला अधिक प्राधान्य देतो. ते भटकंती करणारे असल्यामुळे एक गठ्ठा मतं यांचे पडत नसल्यामुळे त्यांचे सेल निर्माण करत नसत.
भाजपनी सेल निर्माण केला, काँग्रेसनी सेल, आता सर्व पक्षांनी भटके विमुक्त सेल हे निर्माण केले, त्यामुळे त्यातला एक स्थानिक स्वराज्य संस्था या कार्यकर्ता म्हणून सगळ्यांच्या मध्ये वावरायला सुरुवात झाली. ही प्रक्रिया सुरू झाली आणि स्वतःच्या हक्काची जाणीव निर्माण झाली आणि हक्काची जाणीव निर्माण झाल्यामुळे आता सर्व ठिकाणी सरकार, पोलीस अधिकारी आणि हे जसं आता आपल्या महामहिम राष्ट्रपती आहेत मुर्मू, या संथाल समाजातले संथाल ही सुद्धा गुन्हेगार जमात मानलेली होती इंग्रजांनी, प्रचंड लढे दिलेले. त्यामुळे आता अशा गुन्हेगार जमातीमधनं आदिवासी जनजातीमधल्या राष्ट्रपती झाल्यात आपल्या ह्याच्यातल्या, हेही आता भटके मुक्तांपर्यंत पोहोचलेले. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आता आपण नीटपणे योग्य हे केलं तर आपल्याला जमीन. आज महाराष्ट्रात लमाण, बंजारा, बेरड, रमोशी, वडार, कैकाडी, पारधी अशा अनेक जातींना शासनाच्या ह्याच्यातनं जमिनींचं वाटप झालेलं आहे. ते आता UPSC च्या परीक्षेपर्यंत येऊ लागले. आमच्या गुरुकुलामधनं डॉक्टर झालेत, वकील झालेत पारधी, इंजिनियर झालेत. तर ह्या हा झालेला वर्ग जो आहे तो ह्या शासनाच्या योजनांचा लाभ आपल्या बांधवांना मिळावा यासाठी प्रयत्न करतो. आपली वेळ संपत आलेली आहे, परंतु एका व्यक्तीचा उल्लेख या ठिकाणी झाला पाहिजे. समोर मनस्विनी प्रभुणे नायक आहेत, गिरीशजींच्या कन्या आहेत आणि त्याही सामाजिक कार्य करत असतात. त्यांना मी विचारलं होतं की त्या म्हणाल्या की आपण आपलं काम खूप छोटं आहे, पण आपण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचं मानधन घेऊन समाजकार्य केलं. कारण घरची आपली लंगडी बाजू आपण बघितलेली होती की बाबा जेव्हा पूर्ण वेळ समाजकार्यामध्ये होते. पण आपण हे जे काम केलं म्हणजे आपल्या संसाराचा घरचा विचार न करता सगळं आयुष्य जे आपण वेचलं, या सगळ्या कामाबाबत एक समाधान वाटतं का? काय वाटतं आपल्या सगळ्या कामामध्ये बघता? तर आता माझं लग्न झालं 73 साली आणि त्यावेळेला संघाचा आधी प्रचारक होतो, तो थांबलो होतो 70, 71, 72 असा. आणि वडिलांची निवृत्ती झाली त्यामुळे मग लग्न आणि नोकरी असा हे आला. म्हणजे बायकोला मी सांगितलं की मी काही नोकरी करणार नाही, मला संघाचंच काम करायचं आहे, तुला नोकरी करावी लागेल. मग तिला DED करायला लागलो आणि मग शिक्षिका म्हणून ती लागली पुढे. मी चापेकर स्मारक समिती तिथे मी त्या सगळ्या ह्याचं काम करत होतो. मग तिथनं नेमगाव ते हा सगळा पुढचा प्रवास. त्या कालखंडात जी ही मनू, मनसेनी, मुकेश आणि मयुरेश असे तिघजण आणि पत्नी, आमच्या घरी स्वयंपाक केला सगळ्यांना, आई वडीलही असायचे माझे. दुपारचं जेवण करून ती नोकरीला जायची, हे शाळेत न यायचे. माझ्याकडे हे सगळे कार्यकर्ते आणि कुठे अन्याय झाला एकदम 15-20 जण यायचे. मग त्यांच्या आंघोळी, त्यांचं राहणं, अंगणात पालं टोकून राहायचे पोरं बाळं, 15-20 मुलं बाळं. आणि मग आमचे वडील जे ते या म्हणू किंवा हे ते तयार केलेलं अन्न त्या सगळ्यांना देऊन टाकायचं. त्यामुळे ही सवय आमच्या घरातल्या सगळ्यांना लागली की पण ही काही नवीन सवय नाही, आम्ही लहान होतो त्यावेळी आमची आई अशीच करायची. त्यामुळे भारतीय परंपरा जी आहे ती सतत कुणीही आला तरी काहीतरी दिलं पाहिजे, कमीत कमी पाणी तरी दिलं पाहिजे असं आपल्याकडचं. आमच्या घरात ह्या राबता जो होता, पारधी, वडार, कैकाडी, नंदीवाले कुठेही आले ते 2 तास आमच्याकडे येणार, चहा पाणी करणार, जेवायची वेळ असेल तर जेवून जाणार, असं संस्कारातनं हे सगळे तयार झाले. त्यामुळे सर्व मुलं मनसुनी सगळे या सामाजिक क्षेत्राशी जोडले गेलेले. पत्नीने तर तिच्या नोकरीच्या काळात किती पैसे ह्या कामाला दिले असतील याची गणती नाही. मी काही ते परत दिलेही नाही. अनेकदा कर्ज काढून तिने दिलेले, सोसायट्या काढायची द्यायची. तिच्या मैत्रिणींनी पैसे काढून दिलेले जमगरवाडी चालू करता. तर हे म्हणजे सांगूनही कळणार नाही असं या सगळ्यांचं काम आहे. माझं बोलणं आणि लिहिणं याच्यामुळे माझा डंका वाजला सगळीकडे. यांचं काही कोणी मला वाटतं एक जोरदार टाळ्या त्यांच्या कुटुंबियांसाठी पण झाल्या पाहिजेत. त्यांचं हे सगळं काम बघितल्यानंतर एक शेर मला आठवला की बहुत छाले है उसके पैरों में आदमी उसलो पर चला होगा. अशा प्रकारचं काम अनेक वर्ष पूर्ण आयुष्य त्यांनी या सगळ्या भटक्या आणि विमुक्त जमातींसाठी वेचलेलं आहे. आपली वेळ संपलेली आहे,
अनेकदा आपला गोड गैरसमज असतो की गोव्यामध्ये हे प्रश्न नाही आहेत, की गोव्यामध्ये या भटक्या जमाती नाही आहेत. पण आपण विसरतो की अनेकदा आपल्या दारामध्ये नंदीबैलवाला येतो, आपल्यालाही सिग्नलवर भीक मागणारी भटक्या जमातीतली मुलं भेटतात, पोळपाट लाटणी विकायला आपल्याकडे वडार येतात, शिकलगार येतात, कधी कंगवे फण्या घेऊन असतात. आपले आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नाही. माकडमाऱ्यांच्या वस्तीवरून त्यांना हाकलून लावण्याचं प्रकरण आपल्या गोव्यामध्येच झालं होतं ना, त्यामुळे हे आपल्या अनेकदा लक्षात येत नाही. किमान मला वाटतं की या मुलाखतीनंतर हा सगळा जो भटक्या विमुक्तांचा वर्ग आहे, तो त्यांच्याविषयी एक आपुलकी, एक त्यांच्याविषयी एक समरसता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यातून निर्माण होईल. आणि ती जर झाली तर ही सगळी मुलाखत आणि हा उपक्रम जो आपल्या आयोजकांनी इथे आयोजित केला त्याचं फळ ते असेल असं मी मानतो. आणि आपलं आपली रजा घेतो. धन्यवाद.